मोदी फॅक्टर दिल्ली ते दिल्ली कोणता झेंडा हाती घेऊ निष्ठावंत विरुद्ध निष्ठावंत सर्वाधिक घर फोड्या राष्ट्रवादी का राज ठाकरे भाजपच्या व्यासपीठावर आले अभि उद्धव साहेब हमारी बात कर कार्यकर्त्यांनी काय करायचं या निवडणुकीमध्ये भाजपनं खूप प्रयत्न केला हिंदू पोलरायझेशन करण्याचा जो प्रयत्न झाला तो ग्राउंडवर दिसला चाळीस मतदारसंघ आपण कव्हर केली गेलं मला स्पेशली असं जाणवलं की प्रस्थापितांनी कुठेही भ्रमात राहू नये सुरुवातीला उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला हे लोकांना पटलेलं नाही त्याच्यानंतर राष्ट्रवादी फोडली लोकांना प्रचंड राग आला मुंडेंचं घर फोडलं मोहित्यांचं घर फोडलं छत्रपती घरानं फोडलं जे जे घराने सगळ्यात मोठी होती राज्यात ती सगळी घरं शरद पवारनी बोलली त्यांचं चालतं तर मग आमचं का चालत नाही तुमची ती मुस्तगिरी आमचं ते कप्तेगिरी किंवा गद्दारी कसं मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मा शिवसेनेला मतदान करायला जाणारा मुस्लिम कार्यकर्ता हा डोक्यावरती टोपी आणि गळ्यात भरवी मफलर घालून मतदार घरातून बाहेर काढताना आज ताग्यात बघितलेला नाही मुस्लिम बांधवांशी चर्चा करत असताना आम्हाला असं जाणवलं की बंडू जाधव नाही आहे दो टाइम वो खासदार रहा। इस बार अगर वो खासदार शिंदे साहेब बिलकुल चुनकेने चुन देते पण अभि उद्धव साहेब करते उद्धव साहेब हमारी तरफ से शरद पवार यांची रणनीती असते सहानुभूती जनरेट करायची उद्धव ठाकरे यांची ही रणनीती नव्हती की सहानुभूती जनरेट करायची त्यांना नॅचरल सहानुभूती मिळाली तीन पक्ष आणि तीन वेगवेगळे नेते कार्यकर्त्यांनी काय करायचं कोणता झेंडा हाती घेऊ हे गाणं गाजलं होतं तीच परिस्थिती झाली मोदी फॅक्टर मोदी इफेक्ट प्रत्येक घराघरात म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीपर्यंत बदललेल्या प्रचाराच्या पॅटर्न मुळे पोचलाय की काय असं प्रत्येक ठिकाणी जाणवलं राज ठाकरे भाजपच्या व्यासपीठावर त्यांच्यासाठी सभा पण घेतली ना तिथं हे वोट ट्रान्सफर झालं का दिल्लीचा कोण हे गल्लीला ठरवण्याचा जो अधिकार आहे हा प्रत्यक्ष कृतीमध्ये सगळ्यांना जाणवलं जो धर्म केले काम करेगा वही केंद्र मी आहे का एम आय एम न शाहू महाराजांना दिलेला पाठिंबा मागितलाच नाही अशा पद्धतीची सांगण्याची वेळ काँग्रेसला आली हो। म्हाडा आणि पवारांना पाडा नावाचं कॅम्पेन चालवलं गेलं तिथं त्या म्हाडामध्ये आता फक्त शरद पवार असं म्हणून धैर्यशील मोहिते पाटलांकडे जाणारा मोठा मास जो आहे तो दिसून आला एवढं निश्चित आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार प्रमाणे यंदा कुठल्याही प्रकारची लाट नाही नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या मूड महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी दोन हजार चोवीसची ही लोकसभा निवडणूक देशाच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय महत्वाची होती कारण या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या आणि या सगळ्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली ग्राउंड झिरो या महाराष्ट्राचा काय होता या महाराष्ट्राच्या मनात नेमकं कोण होतं कार्यकर्त्यांची भावना काय होती कुठल्या राजकीय नेत्याचं भविष्य आता पुढे काय असणार आहे हे सगळं आमच्या प्रतिनिधींनी ग्राउंड झिरो ग्राउंडवर जाऊन त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे सगळे आमचे प्रतिनिधी आपल्या आपल्यासोबत आहेत पुढचा काही तास आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या मनाचा कानोसा काय आहे आणि त्याच्यासाठी हे सगळे प्रतिनिधी आता आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होणार आहेत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून पुण्यातून सगळी माहिती देण्यासाठी वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण ह्या सगळ्या भागाचा ज्यांनी दौरा केला असे राहुल जोरी माझ्यासोबत आहेत त्याचबरोबर मराठवाड्याचे आमचे ब्युरो चीफ आहेत मराठवाड्याचा सगळा कानोसा घेण्यासाठी सिद्धार्थ गोदाम आहेत पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र नेमकं काय मूड काय जाणून घेण्यासाठी ज्ञानेश्वर काळुखे आपल्यासोबत आहेत आणि मूड महाराष्ट्राचा जाणून घेण्यासाठी चाळीस मतदारसंघाचा दौरा ज्यांनी कि के केला आणि हजारो लोकांशी ज्यांनी संवाद साधला असे माझे सहकारी विशाल सुद्धा सोबत आहेत आणि उत्तर महाराष्ट्राचं नेमकं काय चित्र आहे हे सांगण्यासाठी प्रशांतसुद्धा सोबत आहेत प्रशांत बाग आणि त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत प्रशांत आपल्याला उत्तर महाराष्ट्राबद्दल सांगतील मला वाटतं की सुरुवातीला आपण या चर्चेची सुरुवात करताना उत्सुकता हीच आहे की तुम्हाला त्या त्या रिजनमध्ये आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात बघितलं पुणे ब्युरोच्या माध्यमातून तुम्हाला मूड काय दिसला विलास एक ही निवडणूक इतर निवडणुकींसारखी यासाठी वाटली नाही ही देशाची निवडणूक जरी असली तरी स्थानिक स्तरावरची स्थानिक स्तरावरचे मुद्दे ज्याच्यामध्ये मग पुण्यात नातेगोत्यांचे असतील सोयीचे असतील किंवा मग सहकाराचे असतील याच्या सोबत ही निवडणूक सुरुवातीला ड्राईव्ह झाली आणि मग ती ड्राईव्ह होताना जेव्हा पाचव्या टप्प्याकडे आपण आलोय तोपर्यंत ही निवडणूक परसेप्शनची निवडणूक झाली मुद्दे बाजूला पडले आणि मग कोण चांगलं कोण वाईट कोण उत्तम कोण बरं कोण आपलं या सगळ्या अगदी स्थानिक टप्प्यावरती आणि प्रत्येकानं वैयक्तिक रिलेट करून ही निवडणूक बघायचं ठरवलं आणि त्या दृष्टीनेच मतदान झालंय असं माझं स्वतःचं मत आहे राहुल जोरी वैभवशी मी बऱ्यापैकी सहमत आहे मात्र ज्यावेळी हा प्रवास सुरू झाला खरं तर मी चौदाची निवडणूक बघितली एकोणीसची निवडणूक बघितली चौदाला जी मोदी लाट दिसली एकोणीसला ती अजून जास्त दिसली चोवीसला मात्र ती लाट कुठेही जमिनीवर दिसली नाही मात्र या लाटेतला जर प फरक जर बघायचा झाला तर कदाचित ही लाट वर नसून काहीतरी अंडर करंट आहे की काय अशी दपत्यावादात जी वारंवार चर्चा पाहायला मिळते विलास त्याचं एक कारण वारंवार जाणवलं मोदी फॅक्टर मोदी इफेक्ट प्रत्येक घराघरात म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीपर्यंत बदललेल्या प्रचाराच्या पॅटर्नमुळं पोचलाय की काय असं प्रत्येक ठिकाणी जाणवलं यामध्ये मग प्रत्येक मतदाराचा मोबाईल नंबर असण्यापासून ते भाजप किंवा इतंदरी सगळ्याच पक्षांनी प्रत्येक व्यक्तीच केलेलं डिजिटलायजेशन असेल आणि या पलीकडे जात डायरेक्ट बेनिफिटवाला जो पॅटर्न होता जो की चौदा आणि एकोणीसमध्ये आणि त्यानंतर चोवीसमध्ये खूप जास्त पद्धतीवर पाहायला मिळाला त्यामुळं पहिल्या टप्प्यापासून ज्यावेळेस सुरुवात केली फिरायला चौथ्या टप्प्यापर्यंत येईपर्यंत जी निवडणूक मोदी विरुद्ध महाविकास आघाडी किंवा काँग्रेस अशी होती ती टप्प्याटप्प्यानं बदलत बदलत ती स्थानिक मुद्द्यावर आली स्थानिक उमेदवार आली आणि त्याही पलीकडे जात ही लाट कुठेही नाहीये अगदी प्रत्येक ठिकाणी दर्शवत कदाचित ज्या पातळीवर आपण म्हणतो की अनेक ठिकाणी ती जातीयवादी समीकरणावर गेली आणि अनेक ठिकाणी ती फक्त आणि फक्त स्थानिक मुद्द्यांवर गेली त्यामुळे राष्ट्रीय मुद्दे बाजूला राहिले मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय चौदा आणि चा फरक चोवीस मध्ये मात्र तो पॅटर्न कुठेही दिसला नाही मराठवाड्यात टफ फाईट होती काय मूड होत मराठवाड्यातल्या निवडणुकीचा मूड आहे ना हा मी असं विश्लेषण करेल की तीन गोष्टींचा त्याच्यावर इम्पॅक्ट झालेला एक तर पहिली गोष्ट मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन दुसरी गोष्ट शिवसेनेत उभी पडलेली फूट आणि तिसरी राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट याच्यामुळे संभ्रमाचं खूप वातावरण होतं आणि मराठवाड्यातील प्रत्येक मतदारसंघाचा आपापल्या पद्धतीनं सगळे जे आहेत परिणाम दिसत आलेले बीडचा परिणाम वेगळा राहिला छत्रपती संभाजीनगरचा वेगळा राहिला तर नांदेडचा वेगळा राहिला म्हणजे अख्ख्या मराठवाड्यावर सुरुवातीला असं वाटत होतं की मोदी लाट आहे आणि सुरुवातीला मोदी लाट लोकांनी सुद्धा केली मात्र नंतर नंतर जसे राहुल बोलला की टप्पे बदलत गेले म्हणजे राष्ट्रीय नेत्यांमध्ये आधी वाटत होते की मोदी वर्सेस राहुल गांधी ही लढाई मराठवाड्यात होते की काय त्याच्यानंतर मनोज जरांगीने आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली निवडणुकीची त्याच्यानंतर मग मोदी आणि राहुल गांधीचा मूड बदलला त्याच्यानंतर मग मराठा वर्सेस ओबीसी अशी झाली निवडणूक दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला कुणाला सुद्धा नाही की मनोज जरांगे पाटलाच्या टप्प्यामुळं मूड बदलला आधी राहुल गांधी मोदी यांच्या विरोधातला मूड सगळा बदल गेला शेवटी अगदी हातगाईवर सगळे उमेदवार आलेले मग बीडचा असू दे छत्रपती संभाजीनगरचा असू नांदेडचा असू दे की म्हणजे औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगरचा जर मुद्दा सांगितला तर सुरुवातीला असं वाटलं की मोदी विरुद्ध राहुल गांधी त्याच्यानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्यानंतर सरळ सरळ लढत अशी झाली की खैरे विरुद्ध संदीपान भुमरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये संभ्रमात कोण राहिला तो मतदार राहिला की आता दोन शिवसेना फुट झाल्या आमच्याकडे दोन्ही शिवसेना स्ट्राँग आहेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांचे अनेक कार्यकर्ते की आता करायचं काय कोणता झेंडा हाती घेऊ हे गाणं गाजलं होतं तीच परिस्थिती झाली होती त्यामुळं फार कुणाचा इम्पॅक्ट मराठवाड्यावर राहिला हे मी तरी ठामपणे आता पण सांगू शकत नाही कारण खूप मतांचे आपण ते नंतर पूर्ण बोलणार आहोत वेगवेगळ्या गोष्टींचे परिणाम झालेले ज्ञानेश्वर पश्चिम महाराष्ट्रामध्ये घराण्यांचं राजकारण पाहायला मिळतं मूळ पश्चिम महाराष्ट्राचा काय जाणवला खरं तर ही पश्चिम महाराष्ट्रातली निवडणूक होती ती शिवार ते संसद अशा टप्प्यावरती गाजल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कारण शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्याशिवाय जी डी पीचे सुद्धा प्रश्न या निवडणुकीमध्ये होते कारण बेरोजगारीचे प्रश्न होते नोकरी व्यवसायाचे प्रश्न होते सगळे प्रश्न या निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षांनी हाती घेतल्याचं पाहायला मिळालं आपल्याला माहीतच आहे की राजू शेट्टीसुद्धा या निवडणुकीमध्ये उतरले होते त्यामुळे शेतकऱ्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला दुसऱ्या बाजूला शाहू महाराज हे कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात होते त्यामुळे राजघराण्याचे प्रतिनिधी आणि शाहू महाराजांना मानणारा एक वेगळा गट होता आणि त्यामुळे इथं नेमकं शाहू महाराजांना टप पाहिजे कशा पद्धतीनं द्यायची अशा पद्धतीचा एक मुद्दा हे तो निर्माण झाला होता आणि त्या मुळं गादी विरोधात मोदी अशा पद्धतीचं एक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं सुरुवातीला पाहायला गेलं तर राजघराण्यातले प्रतिनिधी म्हणून शाहू महाराज पुढे आल्यानंतर ते काम करतील का किंवा लोकांना भेटतील का अशा पद्धतीची एक चर्चा सुरू होती आणि या चर्चेला कुठंतरी उत्तर देण्याचा शाहू महाराज आणि राजघरातल्या सगळ्याच प्रतिनिधींना हे तो प्रयत्न तर या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या निवडणुकीसाठी टळ ठोकून होते कारण कोल्हापूरच्या दोन्ही जागा आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाच्या होत्या कारण बाळासाहेबांचं स्वप्न होतं की कोल्हापूरमध्ये शिवसेना अबाधित राहिली पाहिजे आणि ते स्वप्न दोन हजार एकोणीसमध्ये पूर्ण झालं होतं आणि त्या जागा म्हणजे उमेदवारी बदलण्याची चर्चा सुरू असताना त्या जागा आपल्याकडे ठेवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना यश मिळालं होतं आणि mm -hmm. त्या जागा निवडून आणण्यासाठी मोठं एक चॅलेंज त्यांच्यासमोर होतं आणि त्यामुळे सगळ्याच पातळीवरती ते या निवडणुकीमध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं अगदी अर्ज भरल्यापासून ते प्रचाराच्या सांगतेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या निवडणुकीच्या जोडण्या लावल्याचं पाहायला मिळालं नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा या ठिकाणी झाली सुद्धा मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न केला मी उत्तर काशीचा खासदार आहे मात्र करवीर काशीमध्ये आलेलो आहे अशा पद्धतीची एक भावनिक साथ त्यांनी घातली म्हणजे या सगळ्या टप्प्यावरती ही निवडणूक रंगली विशाल महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तुम्ही गेलात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हजारो लोकांशी तुम्ही बोललाय तुम्हाला तुमचं मत मांडता आलं नाही त्या शोमध्ये आज तुमच्याकडून ऐकायचंय हजारो लोकांच्या मूड काय होता मला माझं मत या अर्थाने मांडायला आवडेल की मी लोकांना विचारत होतो की मूड काय काय मग काय असं एक साधं विचारलं ना की त्यांना कळायचं की आपल्याला काय बोलायचं काही लोक चिन्ह सांगायची काही लोक थेट पक्षाचं नाव घ्यायची काही लोक मोदींचं नाव घ्यायची काही लोक उमेदवाराचं नाव घ्यायची यंदा त्यांच्याशी गप्पा मारत असताना म्हणजे एकूण चाळीस मतदारसंघ आपण कव्हर केले विलास मला स्पेशली असं जाणवलं की प्रस्थापितांनी कुठेही भ्रमात राहू नये Hmm. कारण यंदाची निवडणूक म्हणजे वैभव राहुल या सगळ्यांनी त्यांची मतं मांडली यांच्या सहकार्याने आपण खरं तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आपण आपले शो केले मला स्वतःला असं जाणवलं की यंदाची निवडणूक जी होती ती मोदी विरुद्ध राहुल गांधी नव्हती तर यंदाची निवडणूक जी होती ती मोदी विरुद्ध सर्वसामान्य माणूस तू कुठल्या अर्थाने hmm. मग निष्ठावंत विरुद्ध निष्ठावंत असेल मग hmm तो असंही विचारणार असेल की राष्ट्रवादी का फोडली फोडण्याचं राजकारण का केलं तुम्ही कोणाला दुखावलं आणि मला अशी लोकं भेटली की ना आम्हाला याच्या बाजूने जायचंय ना आम्हाला त्याच्या बाजूने जायचंय पण एवढं निश्चित आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस प्रमाणे यंदा कुठल्याही प्रकारची लाट नाही लाट नाही ठीक आहे प्रशांतकडे जाऊया प्रशांत तुम्ही निवडणूक जवळून बघितली लोकांमध्ये जाताना तुम्हाला काय मूड जाणवला महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकीय समीकरण राजकीय पक्षांची बदलती भूमिका याच्यामुळे मतदारांना संभ्रमात टाकणारी भूमिका तयार झाली होती कारण जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नव्हते पण मतदारांना संभ्रमात टाकण्यामध्ये कोणत्याच राजकीय पक्षाला यश मिळालेलं नाही मतदार हा एकदम सुज्ञ आहे तंत्रज्ञानाचा सगळ्यात मोठा उपयोग झाला आहे सोशल मीडिया अत्यंत ॲग्रेसिव्ह झालाय दोन हजार चौदाला सोशल मीडिया अत्यंत प्रभावी वापर भारतीय जनता पक्षानं केला दोन हजार एकोणावीसला सत्ताधारी आणखी विरोधी सगळ्यात राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा वापर केला दोन हजार प्रत्यक्ष मतदारांनी सोशल मीडियाचा वापर सगळ्यात जास्त केला हा एक मोठा बदल या निवडणुकीत दिसून येतोय म्हणजे खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना गल्ली ते दिल्ली hmm. म्हणजे दिल्लीचा कोण हे गल्लीला ठरवण्याचा जो अधिकार आहे हा प्रत्यक्ष कृतीमध्ये सगळ्यांना जाणवलं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या लोकांची मतमतांतरे होती शिवसेनेमध्ये ज्यावेळेस म्हणजे शिवसेना शिंदे आणखी शिवसेना युबीटी दोन तयार झाले ते एक लोकांनी पचवून घेतलं लो होतं पण राष्ट्रवादीचे दोन पार्ट झाले हे आणि परत भारतीय जनता पक्षाला ते जॉईन झाले हे जनरली लोकांना काही ठिकाणी बऱ्याच पॉकेटमध्ये पसलेलं दिसून येत आणि त्याच्याबद्दलची नाराजी आणि प्रतिक्रिया सुद्धा उमटताना आपल्याला पाहायला मिळाली बरोबर आहे प्रशांत मला वाटतं आता आपण ह्या फ्लोर वरती प्रश्न उत्तर असं न करता आपापली मतं मांडू मुद्दे घेऊ त्या मुद्द्यांवरती बोलू आपण हा आता विशाल जो बोलला ना हा फार महत्वाचा मुद्दा बोला की प्रतिष्ठित जे नेते आहेत त्यांनी ने, 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 ने वेल नोन यांनी राहणे हे अत्यंत योग्य मग त्याच्यामध्ये असं आहे ना की जर विशाल म्हणताय ठीक आहे आपण क्षणभर मान्य करू की प्रस्थापितांनी भ्रमात राहायचं नाही उमेदवार सगळेच प्रस्थापित आहेत असे उमेदवार किती आहेत की सामान्य उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामध्ये विशाल असा आहे की खूप लोक नेते भ्रमात आधी राहायचे चलो आपला मतदारसंघ ओके आहे आपलं लोकांची रेपो आहे आपण निवडून येणार आता कोणताही नेता असं बोलताना दिसत नाही आपल्याला ही, ही आ, बदल हा वेगवेगळ्या वेग वेग ह्याच्यातून ठेवू लागल्यात पक्ष हा यस पक्ष फुट असेल मराठा आंदोलन इम्पॅक्ट असेल लोकांची नाराजी असेल जसं म्हटलं की सामान्य लोकांचा मूड असेल याच्यामुळं फार आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो फक्त नांदेडचं नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला ते ऐनवेळीला भाजपमध्ये गेले ह्या फुटीमुळं सामान्य लोक एवढे नाराज झालेले की अशोक चव्हाणांना प्रचार करणं अवघड झालं नांदेडमध्ये लोकांनी फक्त अशोक चव्हाणांचं नाव घेतोय म्हणून नाही असणे अनेक नेत्यांना पळून लागलेलं सामान्य हात दाखवून अवलक्षण असक्षेप नाही केले सुरक्षा घेऊन त्यांना प्रचार करावा लागला हे अशोक चव्हाणांचा फक्त उदाहरण देतोय बीड असेल छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना हा अनुभव आलेला त्याच्यामुळं फार मोठे मोठ्या नेत्यांनी भ्रमात राहणे हे वाक्य आपल्याला पटतं ठीक आहे ठीक आहे याच्यामध्ये सर्वात सर्वात मोठं उदाहरण जर राज्यातलं कुठलं जर द्यायचं असेल तर माझ्यापेक्षा वैभव खूप चांगलं जास्त सांगू शकेल मात्र ज्या शरद पवारांनी प्रस्थापित ज्याला आपण म्हणतो ज्या शरद पवारांनी पंचवीस पंचवीस वर्ष एखाद्याचं तोंड बघितलं नव्हतं पन्नास पन्नास वर्ष ज्याच्या घरी घरातनं बघितलं नव्हतं अशा व्यक्तींच्या भेटीगाठी घेण्यापासून ते अगदी पन्नास पन्नास लोकांच्या भेटीगाठी ठेवणं मग ते अशोक चव्हाण म्हणजे नांदेड पासून ते बारामतीपर्यंत विदर्भापासून ते अगदी बांधादे पर्यंत नारायण देखील अशा अनेक ठिकाणी गेले जे कधी गेले नव्हते सांगितलं ज्या तुला आमदार कसा बघतो असं ज्यांना त्यांची मिन्नतवारी करायची वेळी ज्यावेळी जाहीर केलं की मी कुठल्याही प्रचारात बाहेर पडणार नाही त्या गडकरींना दिवसाच्या बेचाळीस त्रेचाळीस डिग्रीमध्ये दररोज दिवसभर बाहेर प्रचाराला पडावं लागलं हे जे विशालनी सांगितलं कोणताही प्रस्थापित अगदी म्हणजे तो फिरत होता तरी तो कॉन्फिडन्सनी फिरत नव्हता मग तो अगदी ज्या ज्या पद्धतीने तो बाहेर पडला शेवटपर्यंत अगदी मतपेट्यांमध्ये सगळ्यांचं भविष्य जे जा कैद झाले मात्र अजूनही कोणीही चार जून पर्यंत सुखानं झोपेल सगळ्यांच्या ट्यूब लागल्यात ट्यूब, ट्यूब लागल्यात लीड हा जो विषय ना लीड याला सगळी गोष्ट अग्री करतील लीड या विषयाला घेऊन ज्यांनी ज्यांनी दावे केलेले आहेत तिथे इतकी मोठी घासाघीस होणार आहे दोन हजार चौदाला आपण सगळेजण मला आठवतं की तेव्हा इलेक्शन मतदान झालं आणि मतदानाच्या नंतर एक चर्चा होती की भाजप कसं बसं दोनशे बहात्तर पर्यंत पोहोचेल स्वबळावर नाही पोहोचणार एनडीए येऊ शकतं अशा प्रकारचा मूड होता निवडणूक आली लक्षात लग, आलं की मोदी लाट होती आपण ती पकडू शकलो नव्हतो पत्रकार म्हणून दोन हजार एकोणीसला तर आपण अजिबात पकडू शकलो नव्हतो कारण मी स्वतः पण फिरलो आपण सगळ्यांनी तेव्हा पण अशी चर्चा केली होती मला तो मुद्दा चर्चेत आणायचा आहे खरच अशा प्रकारची काही लाट आत्ताच्या वेळेस जाणवली का प्रेक्षकांना हे सांगा की मोदींनी एक स्वतःची वोट बँक तयार केली होती ही वोट बँक होती तरुणांची होती सुशिक्षित वर्गाची होती मोदी मोदी नावाची काही मत होती ते भाजप भाजप आपल्याला आवडत नाही पण मोदीला मतदान करायचं आहे असा जो मतदार होता तो मोदींच्या सोबत होता की मोदीच्या अँटी गिरा तुमचा प्रत्येक आज आहे तो आज आहे तो आज आहे हे तो मतदार आज आहे ती स्वतः की ती कुठे मला त्याच्याबद्दल शेतकरी शेतकरी प्रमाणात महाराष्ट्रात तुटलेली फक्त महाराष्ट्र पुत्र मी बोलतो देशामध्ये तसं झालेलं नाही महाराष्ट्रामध्ये हे झालेलं मी तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो दोन हजार एकोणशे लाट अशी होती आमच्याकडे नारायण कुचे नावाचे उमेदवार त्यांना रात्री उमेदवारी दिली आमदार नगरसेवदार नव्हते साधे नगरसेवक आणि त्यांना रात्री उमेदवारी दिली तीन दिवसानंतर मतमोजणी झाली ते आमदार म्हणून घरी आले हो। या लाटेचा परिणाम या लाटेचा परिणाम पण आता ती लाट मला महाराष्ट्रामध्ये का दिसत नाही कारण भाजपने जी फोडाफोडीचं राजकारण केलं त्याच्यामुळे खूप साध्या प्रमाणात लोक नाराज आहेत एक पहिली लाट आहे आहे का एक पहिली वर्ष म्हणजे सुप्त लाट सरकार विरोधात लाट एकच उदाहरण एकच सांगतो एकच सांगतो याच्यामध्ये त्यांनी शिवसेना फोडली सत्तेत आले सत्तेत आल्याचे मेजॉरिटी झाली सगळ्या गोष्टी वेल सेटल सरकार झालं होतं राष्ट्रवादी का फोडली हा मोठा सवाल होता लोक नाराज सांगू शकले नाही ते सांगू शकले नाहीत कन्व्हिन्स करू शकले नाहीत लोकांना अजित राष्ट्रवादी का फोडली किंवा अजित पवारांना साधा प्रश्न आहे हे फक्त सर्वसामान्य मतदार नाही विचारत संघातली लोक किंवा जो भाजपचा कोर हार्डकोर वोटर जो आहे जो गेले कित्येक वर्ष कुठलीही आशा नसताना भाजपला मतदान करत आला तो काय म्हणत होता की सरकार बनवायला तुम्ही शिवसेना फोडली मान तुम्ही राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना पक्षात घेण्याची गरज काय होती तुमच्याकडे नंबर नंबर्स होते मॅन्डेट होतं आधीच म्हणजे अतिरिक्तचं मनुष्यबळ तुम्ही का घेतलं हे कुठलं मनुष्यबळ आहे ज्याच्या विरोधामध्ये पंचवीस वर्ष आम्ही लढतोय सहमत पूर्णपणे नाही पण नाराजी आणि राग याच्यामध्ये काही फरक आहे एक मधली रेश जी आहे ना नाराजी असणं आणि राग असणं मोदींच्या विरोधात नाराजी आहे का तर आहे भाजपच्या विरोधात नाराजी आहे का आहे विरोधात आहे का आहे शिंदेच्या विरोधात आहे का पण ती रागात कितपत कन्वर्ट झाली मतात तो राग राग जर आला तर ती मतात कन्व्हर्ट होणार नाही मात्र ती परिस्थिती पातळीवर अनेक ठिकाणी जाणवली नाही त्याचं कारण असं की बऱ्याच गोष्टी ज्या आहेत डायरेक्ट बेनिफिट जे घरापर्यंत पोहोचले डायरेक्ट जर मी स्वतः लाभार्थी असेल मग तो कुठल्याही पातळीवर असेल अगदी घराचा असेल कुठल्याही कुठल्याही पातळीवर असेल तर त्यावेळी एक कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नसताना कुठलाही मी पत्रकार नाहीये मी पक्षाचा कार्यकर्ता नाही मी कुठल्या पक्षात काम करत नाहीये जो नॉन पॉलिटिकल क्राऊड ज्याला आपण म्हणतो की जो वोटिंग प्रसिंटे म्हणजे खूप महत्वाचा म्हणूया हा एक्झॅक्टली तो जो आहे तो मात्र इथं दुरावलेला दिसला नाही जो प्रश्न होता आपला की मोदींपासून हे लोक दुरावली का मराठवाड्यातनं आपण येतो मी आजूबाजूला बघितलं तर मराठवाड्यात जी अवस्था आधी होती अगदी तीस चाळीस किलोमीटर जायला दोन दोन तास लागायचे तो संपूर्ण बेल्ट जो आहे तो आता रस्त्यांच्या पूर्ण बेल्टनं खूप चांगले रस्ते झालेले आहेत याच्यातनं जे अर्थकारण बदललं याच्यातनं जे तिथलं स्थानिक पातळीवरचं इकॉनॉमिक्स बदललं ना ते मोदींना सोडायला तयार नाहीत अर्थात ते मोदींचं नाव घेत का तर नाही ते गडकरींचं नाव घेत ते कौतुक त्यांचं करतायत ते विकासवृत्त त्यांना मानतायत पण परत मुद्दा तोच येतो की मतांमध्ये काय जाणार आहे तर गडकरी परत हवेत जर गडकरी परत हवे असतील तर सरकार परत हवं नॉन पॉलिटिकल क्राऊड जो आहे तो मी चारही पट्टे फिरलो अगदी वैयक्तिक पातळीवर मतदान जरी झालं तो उमेदवार नकोय पण मोदी हवाय किंवा भाजप हवंय ही जी मानसिकता आहे ती मी राजकीय कार्यकर्ता बाजूला ठेवून किंवा कुठली तरी विचारधारा बाजूला असणारा कार्यकर्ता सगळा बाजूला ठेवून मी हे नक्की सांगतो की नॉन पोलिटिकल याच्या सहमत नाही मराठवाड्याचा विषय म्हणून की रस्ते चांगले झाले म्हणून मराठवाड्यातला मतदार मोदींकडे किंवा भाजपकडे गेला असं मी मानायला तयार नाही कारण एक समृद्धी झाला त्याचा फारसा परिणाम आता झालेला नसला भविष्यात होऊ शकतो माहीत नाही मला परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये असा काही परिणाम झालेला नाही लोक यावर नाही हा मोदींपेक्षा जास्त गडकरींच्याबद्दल लोक चांगलाच विचार करतात हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही सडेतोड बोलतात व्यवस्थित बोलतात सगळे त्याच्यामुळे लोक त्यांना पसंत करतात भाजपचा मतदार कुठे गेला याची मजबुरी मी सांगतो भाजपच्या वोटरची आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार होते संदीपान भुमरे हा माणूस चांगला आहे हा सर्वसामान्यांचा आहे हा परंतु यांचं मतदान मोदीला जाणार आहे त्याच्यासाठी त्यांचा जो मतदार आहे तो त्यांना म्हणजे मजबुरीत तो खैरेंकडे वळाला तर ता दलित आणि मुस्लिम मतदान संविधानाचा विषय हा त्याच्यामुळं भुमरे हा दलित तळागाळातील लोकांमध्ये फार लोकप्रिय आहेत सामान्य आहेत फार नेत्यासारखे वागत नाहीत ने। त्यांना मतदान करायचं होतं त्यांना पण लोक त्यांना का करू शकले नाही कारण संविधानाचा विषय आला मुस्लिमांबद्दलची वक्तव्य आली याच्यामुळं मग ते मतदान नाहीला होईल ना? मग खैरेंकडे वळला नाही नाही मोदींचा जे मी विशालकडे येतो विशाल, विशाल मोदींचा जो मतदार होता जो भाजपचा हिंदुत्ववादी मतदार होता तो संभाजीनगरमध्ये अतिशय निर्णायक होता तो कुठे गेलाय तो सायलेंट राहिला तो मतदानाला बाहेर पडला बऱ्यापैकी मतदानाला नाही गेला मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय येतो प्रशांत येतो मी उमेदवार चांगला आहे लोकांना पसंतीच आहे पण याला मतदान करणं म्हणजे हे मोदींना मतदान ते लोकांना पसंत नव्हतं मग मोदींचाच सा ओटर म्हणतो मी त्यांना म्हणतो मी मोदीचा मी तर तुम्हाला हे सांगतो की म्हणजे ती अतिशय होईल की मोदींचा काही मतदार खैरेंकडे सुद्धा गेला असेल कारण या याबद्दल की म्हणजे यांना मोदी मतदान करायचं म्हणजे मोदींना मतदान जाते आणि मोदीनं त्यांना मतदान करायचं नव्हतं ठीक आहे परभणीत परभणीमध्ये बंडू जाधव विरुद्ध महादेव अशी लढत आहे महादेव मराठा ओबीसी लढाई होती त्याच्यामध्ये कायकरणालाच ठोकला महाधेव जानकर कोणालाच ठाऊक नाहीये जानकरांचा मतदारसंघ भाजपने चुकवला आणि राष्ट्रवादीने दिलदारपणे तिथली जागा त्यांना देऊ केली ठीक आहे कुणी माणूस मिळत नव्हता हा दिली दिली तिने दिलदारपणे शब्दाला दाखवत नाही त्याच्या मागचं कारण होत त्याच्या मागचं कारण होत बारामती कनेक्शन होत बारामती धनगर समाजाची मत महत्वाची होती हा बारामती आणि दुसरं दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे सिद्धार्थला माहिती मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो की मग मोदींची वोट कोणाला गेली असतील मग ती महादेव जानकर जर पटत नाहीये ते आवडत नाहीयेत तर मग ती कोणाला गेली परभणी मी आठ दिवस आधी फिरले मी मतदानाच्या दिवशी तिथे होतो मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये शिवसेनेला मतदान करायला जाणारा मुस्लिम कार्यकर्ता हा डोक्यावरती टोपी आणि गळ्यात भगवी मफलर घालून मतदार घरातून बाहेर काढताना आज ताग्यात बघितलेला नाही पंधरा वर्षाच्या काळात आणि मी आणि संदीप पवार दोघही दूध बाजारात गेलो होतो

कोल्हापूरमध्ये तर पुरोगामित्व विरुद्ध हिंदू हिंदुत्व अशा पद्धतीची लढाई झाली आणि एम आय एम न शाहू महाराजांना दिलेला पाठिंबा म्हणजे आम्ही पाठिंबा मागितलाच नाही अशा पद्धतीची सांगण्याची वेळ काँग्रेसला आली होती पण मला तेच विचारायचं ऐक ऐक प्रशांत कडे जाऊ प्रशांत ऐक मित्रा मला पहिले तर दिंडोरीलाच न्यायचंय तुला म्हणजे कांदा हा विषय एवढा मोठा तिथे गाजला आणि कांदा या विषयाला घेऊन अशी देखील चर्चा झाली की याचा सगळ्यात मोठा फटका भारतीय पवारांना बसू शकतो बरं इथं मोदी वो, वोटरचा जर विचार केला तर तो, तो कोणाकडे गेला नेमका तीन गोष्टी महत्वाच्या म्हणजे की आतापर्यंत चर्चेत आलेला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मी सांगतो जो बदल मी या दरम्यान नोंद केला विशेषतः उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मी जळगावात गेलो आणखीन हा जो सगळा मुद्दा समोर आला होता की मशिदीमधला फतवा जारी करण्यात आलेला आहे की भाजपला मतदान करू नका तर मी जळगावला स्पेसिफिक मुस्लिम धर्मगुरु मुस्लिम नेते मुस्लिम कार्यकर्ते मुस्लिम मतदार आणि विशेषतः मुस्लिम महिला या सगळ्यांबरोबर एकत्रित संवाद साधला एक खूप चांगला प्रतिसाद त्या पूर्ण शोच्या माध्यमात मिळाला ठीक आहे मशिदीमधला फतवा जारी केला या अर्थातच त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला मशिदीमधन मतदानाला आवाहन करा हेच सांगण्यात आलंय पण त्यांनी मुस्लिम समाजाला सुद्धा आपली मतं मांडली हु. त्याच्यात उल्लेख मला महत्वाचा हा वाटतोय की विशेषतः शिक्षित मुस्लिम महिला ज्या होत्या त्या चक्क त्यांच्या मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू आणि नेत्यांसमोर सुद्धा मोदींबद्दल अत्यंत चांगल्या शब्दात बोलल्या आम्हाला ताठ माल्याने जगण्याचा हक्क मोदींनी दिला हे खूप मोठं धाडस म्हणावं लागेल ही खूप मोठी क्रांती म्हणावी लागेल हा खूप मोठा बदल म्हणावा लागेल हुँ, म्हणजे ज्यावेळेस एकीकडे ध्रुवीकरण मतांचं होतंय जात धर्म या सगळ्या विषयावरनं राजकीय पक्ष खेळी करायच्या मागे लागलेले आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की सी ने या सगळ्या माध्यमातून अनेक ध्रुवीकरण होणार आहे संविधान बदललं जाणार आहे चारशे त्यासाठी हवेत अशा प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार किंवा अपप्रचार या दोघांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये होतोय पण दुसरीकडे हा बदल सुद्धा लक्षात गेला पाहिजे की ट्रिपल तलाक हा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला होता या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा मुस्लिम महिलांनी स्वागत केलंय विशेषतः शिक्षित मुस्लिम महिलांनी स्वागत केलंय हा एक मोठा बदल आपल्याला या यंदाच्या या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मला एक महत्वाचं लक्ष वेगळा मुद्दा सुजांत सगळेच आहे आणि दोन हजार एकोणावीस ला हो oh, दोन हजार एकोणीसच्या वेळेस काय होतं माहिती आहे का विलास की दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणासच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक झाल्या होत्या आपल्या देशात आणि त्या ठिकाणी जो निकाल लागला होता त्यानंतर अत्यंत सावध पावलं सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं सुरू केली होती की काय कारण त्या पाच राज्यांच्या निकालावर धाकधूक वाढली होती पण जर का आपण बघितलं तर त्यावेळेस भारतीय जनता पक्ष इतक्या ताकदीने यश मिळवेल असं वाटत नसताना भाजपने ताकदीनं यश मिळवलं पुलवामाची घटना तर आपल्याला समोर आहेच पण मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास हा सगळ्यांनी व्यक्त केला होता दोन हजार चोवीसला बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी कट्टर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते म्हणता येईल कट्टर वेगळ्या प पक्षाचे कार्यकर्ते म्हणता येईल शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग ते म्हणता येईल हे सगळेजण कुठे ना कुठे केंद्रामध्ये अशा प्रकारे प्रशांत मी येतो तुमच्याकडे मी येतो तुमच्याकडे खरतरी ही लोकसभा निवडणूक खूप वेगळ्या पार्श्वभूमीवर झाली एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाली आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती आहे आणि ती सहानुभूतीची लाट ग्राउंड लेवलला जाणवली की जसं मोदींबद्दल मोदींच्या बद्दल आपण ती लाट आहे का जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपण त्या ठाकरे शरद पवार यांच्या सहानुभूतीबद्दल बोलूया तुम्ही लोकांशी बोललात लोक भरभरून त्याच्याबद्दल बोलत होते पण ग्राउंड लेवलला मतात ती परिवर्तित होईल अशी लाट होती का मी तेवढं विश्लेषण तर नाही करू शकणार पण मी जे सर्वसामान्य माणसाची गप्पा मारल्या सहज सोप्या काय वाटतं काय तुमचा मूड एकूण त्यातनं बारामतीतला मला एक किस्सा खरंतर या विषयाला घेऊन शेअर करायचा मी बारामतीतलं जनावरांचा जे बाजार आहे जनावरांचं मार्केट तिथं मी गेलो होतो आणि आम्ही लोकांशी गप्पा मारत होतो तेव्हा तिथले काही शेतकरी जे काही जनावर विकायला आलेले होते काही विकत घ्यायला आलेले होते त्यातला एका शेतकऱ्यांनी फार बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली असतो म्हटला की म्हात्याच लय उपकार आहे ती लय उपकार आहे ती त्यामुळे यंदा तुतारीच वाजणार तर असं सांगणारा एक व्यक्ती नव्हता हो असे अनेक लोक भेटले ठीक आहे तो एक पॉकेट पवारांचे मतदार, हो मतदार होते होते ते पवारांचे मतदार होते ते पारिक म्हणजे पवारांना मानणारा वर्ग होता तो की ठीक आहे पवारांचा राजकारणाचा इतिहास काही असेल कशा पद्धतीचाही असेल तो चांगलाही आहे तो वाईट आपण या सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहोत पण तेच दुसरीकडे बारामतीच्या लोकांना का कोणते मुद्दे त्यांना पोचले तर एक जे शरद पवारांचे कार्यकर्ते काहीच बोलत नव्हते अजित पवारांच्या एकूणच याच्याबद्दल तेच अजित पवारांचे कार्यकर्ते असं ठाणावर ओरडून सांगत होते की तेवीस गावांच्या पाणी प्रश्नाच्या विषयाला घेऊन शरद पवारांनी आमच्या चार पिढ्या बरबाद केल्या चार पिढ्या मग तिथं खर तर सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांना असं विचारणार होता की जो विचारते असेल जर मग पवारांनी तुमच्या बरबाद केला तर तुम्ही आतापर्यंत त्यांच्याबरोबर थांबलात का का थांबले होते का थांबले हा सिंपतीचा विषय जो विशालने सांगितले त्याला जोडूनच एक साधं सोपं अनालिसिस जे डोळ्यांना दिसतं तुम्हाला न बोलताही शरद पवारांच्या किंवा महाविकास आघाडीच्या जिथं जिथं सभा झाल्या जिथं राष्ट्रवादीचे शरद पवारांचे उमेदवार होते तिथं एक ज्याच्यावरती सगळ्यात जास्त रील पण झालेत टोप्या दिसायच्या सर्व बसलेली लोक जी आहेत त्यांची जर बर्ड्स आय व्ह्यू घेतला तर टोप्या दिसायच्या डोक्यावरती सगळ्यात जास्त म्हणजे काय होतं टोपी घालणारा टोपी घालणारा जो वर्ग आहे ज्याचं वयोमान हो साधारणपणे आता साठ पासष्ट पर्यंतच आहे शेतकरी बागायतदार शेतकरी असेल किंवा सगळेच त्यांचा अचानक प्रेझेन्स जो आहे तो दिसायला लागला एरवी काय व्हायचं सर्वसाधारणपणे ग्राउंडवर जे राजकारण असतं त्याच्यामध्ये तरुण पिढी पन्नास म्हणजे ग्रामीण भागामध्ये पन्नास पंचावन्न वर्ष वय हे राजकारणात बाजूला जायचं वय असतं त्याच वेळेस ते त्यांच्या मुलाला पुतण्याला कुणाला तरी पुढं आणून स्थानिक राजकारणात रुजू करतात मतदारांच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच होतं मतदार पूर्वीपासून फार जे ज्येष्ठ आहेत ते काय अशा सभांना जा किंवा उन्हात अनात बस असं दिसलं नाही दिसायचं नाही यावेळेस ते दिसलं या सरप्राइझिंगली पण तरुण कुठे होता मग तरुण कुठल्या बाजूला होता आणि सगळ्यात महत्वाचं मी एक करमाळ्याचे माझे एक मित्र आहेत त्यांनी एक दिवस फोन करून असं सा सांगितलं की करमाळ्यात म्हणजे म्हाडा लोकसभेचा तो भाग आहे तिथं शरद पवार सभेसाठी गेले होते तर अर्धा किलोमीटर शरद पवारांची सभा संपल्यानंतर तरुण मुलं ही पवारांच्या गाडीच्या मागे पळत होती आता गंमत अशी होती की रिलिव्हन्स नेमका काय आहे ज्याचा जो प्रश्न अजित पवारांनाही पडलेला होता अजित पवार पण म्हणायचे भाषणामध्ये अरे ह्या टोप्यांनी वायता आणलाय मी जे म्हटलं सहानुभूती कुठली तर ही सहानुभूती अशी रिलेट होती जी पवारांकडे सभेत दिसायची आणि अजित पवार भाषणात म्हणायचे ह्या टोप्यांनी तर वायता आणलाय मला म्हणजे ज्येष्ठ नागरिक सगळे पवारांकडे जातात बरं पण एक एक अंक गणित म्हणून मला विचारायचं त्याच्याबद्दल गेल्या वेळेस साधारण लाखभर मतांनी त्यांचा विजय झालेला होता एक लाख एकसष्ट एक, एक लाख मतांनी समजा अजित पवारांच्या इकडे येण्यानंतर किती टक्के त्यांच्यासोबत लोक आले असतील असं वाटतं म्हणजे या संपूर्ण दोन टप्प्यांवरती हे बघायला हवं एक तर तुमची पक्षाची यंत्रणा असते तुमचे फॉलोअर्स असतात बारामतीमधले फॉलोअर्स जे आहेत ते अलीकडच्या दामाचे जे होतं जे होते त्यांना आता एक टर्म तिथे कॉइन झाली होती मलिदा गँग नावाची मलिदा गँग म्हणजे काय जे थेट जे थेट लाभार्थी आहेत कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा स्थानिक कारखाने सोसायट्या याच्यावरचे सभासद हे सगळे पंच्याण्णव टक्के अजित पवारांकडे होते सहानुभूतीदार कोण होता याच्यातला म्हणजे जो सामान्य मतदार होते त्याच्याबद्दल सहानुभूती मग हे कार्यकर्ते होते ते कोण होते आता आलं त्याच्याबद्दल मी, मी ज्या लोकांशी बोललोय किंवा कदाचित हे एकांगी वाटू शकेल पण अजित पवारांच्या कंपू मधला एक इंदापूरच्या कारखान्याचा डायरेक्टर मी नाव घेणार नाही बिचार्याची अडचण वाढवायची नाही मला म्हणून त्यांना असं सांगितलेलं होतं की आम्ही खूप आम्ही मस्त जोर लावतोय घरातलेच ऐकन हे एक वाक्य जे आहे हे वाक्य तुम्हाला नरेटिव्ह सांगून जात मला वाटतं आता आपण ती इकडे सहानुभूती पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहानुभूती वेगवेगळ्या प्रकारची होती तुम्ही गादीला मत गादीला मत आणि मान गादीला अशा प्रकारचं तिथं ते कॅम्पेन चाललं सांगलीमध्ये विशाल पाटलांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता राजू शेट्टींनी शेतकरी प्रश्नावरती मला पाच वर्ष सत्तेतून जावं लागलं त्यांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला पुन्हा इकडे गादीचाच विषय साताऱ्यामध्ये सुद्धा झाला प्रत्येक ठिकाणी सहानुभूती होती जशी ठाकरे आणि पवारांची सहानुभूती होती तसे मतदारसंघवाईत सुद्धा प्रत्येकजण आपापली सहानुभूती मिळवण्याचा आणि माड्यात सुद्धा मला वाटतं की मोहिते पाटलांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला मी दोघांकडे येतो आधी तुम्ही तुम्ही नक्कीच असंच पद्धतीचं वातावरण पाहायला मिळालं स्थानिक नेत्यांना सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न या सगळ्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला कारण विशाल पाटलांचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांच्यावरती अन्याय झाला अशा पद्धतीचंच एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे तो विशाल पाटील समर्थकांनी केला कारण चंद्रहार पाटील यांना ज्यावेळी उमेदवारी उभाट्या गटाकडून देण्यात आली त्यावेळी विश्वासात आहे ते विशाल पाटील यांना घेतलं नव्हतं आणि त्याची नाराजीसुद्धा विश्वजित कदम यांनी बोलून दाखवली होती अगदी वरिष्ठ पातळीपर्यंत विश्वजित कदम यांनी तो मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता मात्र या ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रितरित्या येऊन त्यांनी ही उमेदवारी जाहीर केली होती का नव्हती अद्यापही तो संशोधनाचा विषय आहे कारण विशाल पाटील यांनी बणकोरी केली बणकोरी केल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती ती कारवाई अद्यापपर्यंत ती झालेली दिसत नाही त्यामुळे काँग्रेसनं काय केलं तिथल्या काँग्रेस केडरनं काय केलं तोच प्रश्न आहे त्यांची सहानुभूती यांच्यासोबत गेली विशाल पाटलांनी ती एनकॅश केली तिथं स्टेजवरती काँग्रेसचे नेते दिसत होते मात्र त्या व्यासपीठावरती बोलताना सुद्धा काँग्रेसचे नेते याबाबतची नाराजी आहे ती स्पष्टपणे व्यक्त करत होते त्यामुळे नेमका त्याने आता कार्यकर्त्यांना आपला काय संदेश दिलाय हाच संशोधनाचा विषय आणि त्याचा मतावरती इम्पॅक्ट होणार का आणि चंद्रहार पाटलांचं नेमकं काय होणार हेच समजा ज्ञानेश्वरला थांबून फक्त मध्ये सांगतो ते जो तो प्रश्न आहे तुमचा मतदानाच्या दिवशी विश्वजित कदमांनी विशाल पाटील शेजारी शेजारी उभा राहून मतदान केल्याचा फोटो टाकला हा जे सिंबॉलिक आहे सिंबॉलिक आहे <laughs> नाट्य पण नाट्य आहे ना हे वेगळे सांगलीतलं सांगलीतला सांगली काँग्रेसचा सा जो जो वर्ग आहे जो कार्यकर्ता वर्ग आहे तो भलेही चंद्रहार पाटील चंद्रार पाटील करत होता पण त्याला विशाल पाटलांबद्दलच सहानुभूती होती आणि त्याच्याच बाजूने खरं तर आतल्यात त्यांचा प्रचार झाला ही तितकंच खरंय मात्र आता आता याचा असं होऊ नये कारण मतांचं ध्रुवीकरण होऊन तिथं काका पाटलांना लाभ होऊ नये असं मग उभाटा आणि काँग्रेसचं या दोघांचं पण त्याचं नुकसान होईल असं व्हायला नको ओके सहानुभूतीचा ज्या ज्या वेळी मुद्दा येतो चौदा ते चोवीस अगदी hmm. दहा वर्षाचं पूर्ण राजकारण बघितलं तर पॉलिटिक्स हा पूर्णपणे परसेप्शनचा गेम राहिलाय hmm. ज्यावेळी आपण सहानुभूती या मुद्दा राज्यापुरतं बोलतो शिवसेना फुटली दोन वर्ष उलटली आहेत राष्ट्रवादी फुटली त्याला जवळपास वर्षभर उलटलंय ज्या ज्या टप्प्यावर या सहानुभूतीचा विचार येतो ती निवडत गेली आपण आधी देखील बोललोय त्या पद्धतीने निवडत गेलं पण मुद्दा ज्यावेळेस प्रॅक्टिकल राजकारणाचा येतो त्यावेळी मात्र तिथलं स्थानिक राजकारण ह्या सहानुभूतीला पूर्ण उरलंय असं स्थानिक चित्र मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर अगदी मराठवाड्याच्या बाबतीत तानाजी सावंत पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे शिवसेनेत असताना देखील सगळ्या मंत्र्यांना किंवा आमदारांना सांभाळण्याचं जे धोरण होतं ते एकनाथ शिंदे बघायचे एखाद्या आमदाराला तिथे काय काय स्थानिक पातळीवर लागते नगरविकासची कामं देणं अर्थकारण राजकारण रसद पुरवठा हा एकनाथ शिंदेकडूनच होत होता हे कोणी नाकार नाही इथं बसल्यापासून त्यामुळं त्या पट्ट्यातल्या सहानुभूतीचा तितकासा फटका त्यांना बसला नाही आणि वेळ पण बराच गेला दुसऱ्या बाजूला जो पुरवठा आपण ज्याला म्हणतो की स्थानिक पातळीवर म्हणजे मी माझ्या धाराशिव जिल्ह्याचं उदाहरण देईल hmm. तानाजी सावंत यांच्या स्वरूपात एकही गाव असं त्या जिल्ह्यात शिल्लक उरलं नाही ज्या गावात कमीत कमी एक कोटी जास्तीत जास्त तो किती असेल तर माहीत नाही पण hmm. निधी आला hmm. आणि तोही खूप कमी कालावधीमध्ये आला अडीच वर्ष उद्धव ठाकरे असताना सहानुभूतीपेक्षा जास्त खाली रसद पुरवठा किती झाला कार्यकर्त्याला राजकारणात टिकून राहण्यासाठी त्या त्या गोष्टी होणं खूप महत्त्वाचं असतं तोच मुद्दा जर शरद पवारांच्या बाबतीत घ्यायचा झाला तर तो देखील तसाच की वारंवार मी म्हणलं की परसेप्शन जे असतं महायुतीकडून खास करून भाजपकडून शरद पवार यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाचं परसेप्शन खूप चांगल्या पद्धतीनं बिल्टअप केलं गेलं मग अगदी गोपीनाथ मुंडे घरानं कसं फोडलं निंबाळकर घरानं कसं फोडलं छत्रपती घरानं कसं फोडलं प्रत्येक घराण्याची फोड कशी कशी पवारांकडून झाली राजकारण आणि जातीयवादी राजकारण कसं या परसेप्शनमध्ये कार्यकर्ता नक्कीच अडकला नसेल मात्र सामान्य मतदार नक्कीच कन्फ्यूज झाला नेमकं बघायचं म्हटलं हे जर झालं तुम्ही म्हणताय तसं पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्या शरद पवारांची सहानुभूती जी जाणवली काही मतदारसंघांमध्ये मराठवाड्यात ही सहानुभूती किती होती विदर्भात बद्दल तुम्ही सांगू शकाल विदर्भात ही किती होती शरद जर ओल्डन वाईज जर सांगायचं तर ही निवडणूक सिंपतीच्या ओरिएंटेशन मध्ये याच्या ओरिएंटेशन मध्ये कशी झाली तर मोदी विरुद्ध शरद पवार पश्चिम महाराष्ट्रात झाली मोदी विरुद्ध उद्धव उद्ध ठाकरे ही मराठवाड्यात झाली मोदी विरुद्ध मुंबई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे ही मुंबईत होते विदर्भात ती सरप्राइझिंगली मोदी विरोधात काँग्रेस अशी झाली ज्याला चेहरा समोर उभी होते तिथं ज्याला पण त्या काँग्रेसला चेहरा नव्हता हे लक्ष उद्धव ठाकरेंची उबाठा जी आहे ती विदर्भात नाहीच आहे मराठवाड्यात चांगलं स्ट्रॉंग आहे बघ विलास कसे माहिती आहे का हे पक्ष फुडी जे फूट झाली ना पक्षांची त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा फूट झाली लक्षात घ्या तुम्ही फक्त पक्ष नाही फुटले कार्यकर्ते सुद्धा फुटलेले आहेत मग या कार्यकर्त्यांच्या इमोशनल फुटी याच्यामध्ये सुद्धा फूट पडली सहानुभूतीमुळं आता शरद पवारांचा विषय घेतला त्यांच्या समवयस्क किंवा ही लोक शरद पवारांसोबत पारा, निर्विवाद राहिले जसं म्हटलं की या टोपीने आम्हाला फार त्रास दिलेला आहे जसं अजित पवारले तसंच ठाकरेंसोबतचे समन्वयस्क असतील किंवा ही लोकंसुद्धा उभाटासोबत राहिली परंतु आत्ताच जे राजकारणात आलेली पोरं असतील चाळीस पंचेचाळीसपर्यंतची ती एकनाथ शिंदेसोबत गेली म्हणजे पक्षात फुट नाही फुटली ती सहानुभूतीमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे आता निसित महत्वाची गोष्ट अशी की पक्ष एकनाथ शिंदे फुटले तोपर्यंत ठीक होता अजित पवार फुटल्यानंतर लोक भाजपच्या विरोधात चालेत हे भाजपला कळालेलं त्याच्यानंतर त्यांनी सावरा सावर केली जी आतापर्यंत सुरू आहे तुम्ही या भाषणांचे जे मुद्दे बदलत गेलेत मोदींच्या भाषणाकडे जरी आपण बघितलं किंवा फडणवीस साहेबांच्या भाषणांकडे सुद्धा बघितलं आपण ही भाषणं बदलत गेली सहानुभूतीची लाद तोडण्याचा पूर्ण प्रयत्न भाजपने केला आणि सगळ्यात शेवटी आता आताच्या ज्या काही सभा झालेल्या मोदींची भाषणं बघा तुम्ही त्यांनी थेट उद्धव ठाकरे थेट शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरुवात केली जी पंतप्रधानांनी सुरुवातीला केली नव्हती आणि सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये रामाचा मुद्दा फार जोरदारपणे आणला गेला प्रत्येक भाषणामध्ये राम येतो त्याबद्दल त्या मुद्द्याबद्दल आपल्याला बोलायचं धार्मिक परिणाम प्रशांत तुम्हाला बोलायचं आहे त्या मुद्द्याबद्दल सहानुभूती हा स्पेसिफिक सहानुभूती कारण प्रभू श्रीरामाचं जे सगळं आपण प्रभू रामांच्या मुद्द्याबद्दल येऊ नंतर हो पण सहानुभूती सहानुभूतीचा फायदा हा प्रत्येक ठिकाणी दिसून येतोय पण सहानुभूतीला जी न दिसणारी एक गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची जी या राजकीय नेत्यांनी प्रमुख नेत्यांनी सांभाळली ती म्हणजे रणनीती रणनितीची रणनिती जोड सहानुभूतीला होतीच त्यामुळे त्याचा फायदा बऱ्याच ठिकाणी दिसून येतोय उद्धव ठाकरेंची रणनीती काही प्रमाणात कमी होती पण त्यांना सहानुभूतीचा फायदा बराच दिसून येतोय शरद पवार यांची रणनीती असते सहानुभूती जनरेट करायची उद्धव ठाकरे यांची ही रणनीती नव्हती की सहानुभूती जनरेट करायची त्यांना नॅचरल सहानुभूती मिळालेली आहे शरद पवार यांनी नक्कीच आहे आणखी पोलरायझेशन जे असतं ना आता शरद पवार आपल्याला माहिती आहे की सहकार खातं कारण किंवा रयत शिक्षण संस्था मराठा विद्याप्रसारक संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शैक्षणिक संस्थांचं जाळं आहे त्याचा फायदा शरद पवार यांना होतोय वेगवेगळ्या प्रकारच्या एपीएमसीवर जी जी सत्ता राष्ट्रवादीची अधिक प्राबल्याने आहे त्याचा फायदा शरद पवारांना होतोय आणि या सगळ्या ठिकाणी ग्रामीण भागातली नाळ जोडण्यासाठी म्हणून शरद पवारांनी त्याला सहानुभूतीची जोड दिली आणि सहानुभूतीची जोड दिला त्यामुळे अजित पवार यांचा जो वचक यांचा जो दरारा हा प्रत्येक ठिकाणी पोचला होता त्याला काहीशी ती धार बोथट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो आणि त्याचा त्यांना फायदा झालेला दिसतो नक्की मला मला आता इथं इथं फ्लोरवर फ्लोरवर यायचं हा फ्लोर फ्लोरवर येतो शेवट करायचा सहानुभूतीच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीने रणनीती आणि सहानुभूती एकत्र केली बूथ यंत्रणा मतदानाच्या दिवशी राबणारी बूथ यंत्रणा ही, ही नेमकी कुणाच्या ताब्यात आहे हा शेवटचा जो टप्पा असतो अगदी काही तासांपुरता तो देखील सहानुभूतीचा सा मुद्द्यावर ठरतो आणि शेवट म्हणजे जसं वैभवनी सांगितलं वैभव अजून खूप उलगडून सांगू शकेल की पंचवीस वर्ष ज्या व्यक्तीनं तिथल्या सगळ्या यंत्रणा चालवल्यात मग ते भूत पोल पासून त्या अगदी सगळ्या त्याच अजित पवारांचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंटही तोच होता मायनस ही तोच होता कारण पंचवीस वर्ष सगळ्यांची दुश्मनी अजित पवारांनीच घेतली त्यामुळे सहानुभूती आणि रणनीती याला जोडणारा जो शेवटचा टप्पा आहे मतदानाला घेऊ येण्यापासून ते आपल्या बाजूचं मतदान करून घेण्यापर्यंत हे देखील तितकंच महत्वाचं ठरलं या रणनीतीमध्ये मला एक मुद्दा साताऱ्याच्या मुद्द्याकडे मला असं वाटतं महाराजांच्या संदर्भात सहानुभूती होती का तर हा महाराजांच्या संदर्भात साताऱ्यातनं सहानुभूती दिसत होती पण इतर म्हणजे ज्ञानेश्वर या विषयाला घेऊन आपण चर्चा देखील केली होती राज्याचे एक सन्माननीय मंत्री त्यांच्याबरोबर आम्ही अनौपचारिकपणे गप्पा मारल्या त्यांच्या बोलण्यातन असं दिसलं की कि महाराजांना किती प्रयत्न केला किती प्रयत्न केला तर बाकीच्या पाच मतदारसंघातनं मतदान होईल का तर याबद्दलची शाश्वती नाही साताऱ्यात होईल त्याला जोडून अनालिसिस असं आहे साताऱ्याच्या लोकसभेचे गेल्या पाच लोकसभांचे निकाल हे जर तुम्ही काढून बघितले ज्याला डेटा सायन्स म्हटलं जातं पाचही वेळेस साताऱ्यात उमेदवार कोण आहे यापेक्षा उमेदवार कोणी दिलाय याच्यावरती तो निवडून आलाय गेल्या पाच लोकसभा शरद पवारांनी दिलेला उमेदवार तिथे निवडून आलाय mm -hmm. सरप्रायझिंगली ah. उदयनराजे तिकडे होते तेव्हा निवडून आले mm -hmm. त्यांच्या विरोधात गेले पडले आता ही पाचवी निवडणूक आहे या पाचव्या निवडणुकीला शशिकांत शिंदे वास्तविक चेहरा किंवा उमेदवार निवडताना पर्याय नसणं हा एक भाग असू शकतो पण स्ट्रॅटेजी म्हणून शशिकांत शिंदेना ज्यांना विधानसभेला महेश शिंदेंनी पराभूत केल्यावर विधान परिषदेवरती त्यांनी घेतलेलं होतं त्या शशिकांत शिंदेना अचानक त्यांनी पुढं आणलं श्रीनिवास पाटलांनी त्यांच्या हातामध्ये ती विना वगैरे द्यायचं एक नरेटिव स्टेजवर केलं की जी जबाबदारी माझ्यावरती पवारांनी दिलेली होती ती मी आता शशिकांत शिंदेकडं हँडओव्हर करतोय यालाच जी सिंपती तुम्ही म्हटला होता ही सिंपती जी जोडून येते सातारा तसं पवारांच्या बाबतीमध्ये जास्त संवेदनशील दिसतं पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यात कोर एक वेळ बारामती त्या तोडीची दिसली नाही पण सातारा हे पवारांच्या बाबतीमध्ये फार संवेदनशील असतं त्याची कारण मला काही फार माहिती नाही सभेच्या नंतरची सहानुभूती आपल्याला निकाल बदलले ते मला माझा एक प्रश्न आहे त्याचं उत्तर कुणीही द्या जर सहानुभूती असेल आपण असं क्षणभर मान्य करू की हो होती ह्याचं अनालिसिस मग जर सहानुभूती होती तर या सहानुभूतीनं भाजपची मतं आपल्याकडे खेचली का वोट ऑफ आजवर कधीच मतं जात नव्हती ती मतं पवारांकडे गेली का आणि ती मतं ठाकरेंकडे गेली का नाही याचा तर तसं नाही करता येणार याचं कारण जो फेन आहे किंवा कुंपणावरचा मतदार जो असतो जो दरवेळेस इकडे पडला की इकडचं सरकार आहे ते इकडे पडला की इकडचं सरकार येत मतांचे जे जे देवाणघेवाण होते ते याच पाच ते सात टक्क्यामध्ये होते आणि माझं तेच म्हणणं हे सात टक्के जे आहेत याच्यामधला बराचसा मतदार पश्चिम महाराष्ट्रात तरी या सिंपतीच्या बाजूने पवारांच्या जाताना मला दिसलाय ज्याचं उदाहरण शिरूरमध्ये बघायला मिळेल तुम्हाला जे अमोल कोल्हे निवडणूक लढवायची नाही असं म्हणून अजित पवारांनी त्यांना सुरुवातीलाच एक्सपोज करायचा प्रयत्न केला तेच वाक्य घेऊन अमोल कोल्हे पुन्हा डबल व्हिक्टीमायझेशनचं कार्ड खेळले की बा मी मीच जास्त पीडित आहे मलाच कसं फसवलं गेलं त्याच्याबरोबर शरद पवारांची सिंपती आली आणि अमोल कोल्हे अचानक स्टार कॅम्पेनरमध्ये आले किंवा पहिल्या फळीमध्ये आले पवारांच्या बाजूला बसायला लागले तर या गोष्टी ज्या घडल्या म्हणजे व्हायब्रेशन्स नंतर जेव्हा सेटल व्हायला लागलं सगळं लोकांना जेव्हा त्यांची त्यांची स्पेस मिळायला ला लागली त्याच्यामध्ये काही नवीन चेहरे आले आणि या चेहऱ्यांना सिंपती काय परिणाम करून जाईल हे शिरूरमध्ये तुम्हाला दिसेल ऐन वेळेला उमेदवार मला तुमच्या बोलण्यात ना असं जाणवतंय तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यात ना असं जाणवत आहे ठाकरेंच्या पेक्षा सिंपती जास्त पवारांची स्ट्रॉंग हो। पश्चिम महाराष्ट्राबद्दल म्हणून कारण मराठवाड्याचं हे सांग ठाकरेंच्या बद्दलची सिंपती कोल्हापूर आणि हातकणंगले मध्ये दिसली नाही हे ज्ञानेश्वरनं सांगितलं ती सिंपत्ती संभाजीनगरमध्ये दिसली नाही हे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरेंना सिंपत्ती भेटलेली कशी भेटलेली ती पक्षाची भेटलेली दोन पक्ष झाले दोन पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये संभ्रम होता तर ती सिंपती त्यांची बॉडी लँग्वेज असेल त्यांचा आजारपणा असेल किंवा मुद्दामून आजारपणाच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या असतील उद्धव ठाकरेंच्या त्यामुळं एकनाथ शिंदेच्या गटातला माणूसही त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगून होता पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात आधीपासून चांगलं स्थान आहे कुठल्या नंतर लोकांना त्यांची सहानुभूती आहे आता मतदानात सुद्धा त्यांच्याबद्दलची सहानुभूती दिसते आहे परंतु तो आता मतपेटीत किती गेली हे आपण तर आता सांगू शकत नाही पण त्यांच्याबद्दल सहानुभूती शंभर टक्के मराठवाड्यात आहे सांगतो एक जोडून आता आपला सहानुभूतीचा मुद्दा पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा होता की नाही असा जो प्रश्न होता पुण्याची निवडणूक शेवटच्या दोन दिवसामध्ये इतक्या संघर्षाला आलेली होती की आकडेमोड करायला बसल्यानंतर गेल्या निवडणुकीत गिरीश बापटांच्या मताधिक्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची किंवा तेव्हा तेव्हाच्या शिवसेनेची एक लाख चाळीस हजार मतं आहेत हे असेसमेंट करून काढण्यात आलेलं होतं नगरसेवकांनुसार त्यांचे नगरसेवक किती आहेत काय काय नाही हे गिरीश बापट जेव्हा बसले स्वतः कागद घेऊन तेव्हा त्यांनी लिहिलेली मतं ही एक लाख एकोणचाळीस हजार होती बापट गेलेत आता पण मुरलीधर मोहळांच्या मतदानाच्या आकडेवारीला जेव्हा बसले भाजपचे धुरीन तेव्हा ही एक लाख चाळीस हजार मतं त्यांनी मायनस केलेली होती बर म्हणजे उद्धव जी मतं भाजपला गेल्या निवडणुकीत मिळाली उद्धव ठाकरेंची ती मतं यंदा ग्राह्य धरता येणार नाही त्यांनी त्याला अल्टरनेटिव्ह दिला अजित पवारांची जी मतं आहेत ती अजित पवारांची मतं भाजपाला मिळते की नाही पुण्यात तशी शिंदेच्या गटाची ताकद नाही एकच नगरसेवक आहे त्यांचा आणि त्यांची फार मतं पुण्यामध्ये नाहीये पण ही जी उद्धव ठाकरेंबद्दल बरोबर जी सिंपती आहे त्याचं त्याची एनकॅशमेंट थरोच्या थरो म्हणजे तशी शंभर टक्के जर झाली असेल एक लाख चाळीस हजार मतांची भाजपचं सीट अडचणीत येऊ शकतं लक्षात घेतलं पाहिजे आपण सिंपतीने काय होतं तर बर... सिंपतीने हे आता त्याला काउंटर अजित पवारांची मतं आहेत ते किती कन्वर्ट होतील किती नाही ते या निवडणुकीच्या आकडेवारीनंतर आपल्या समोर येईल पण हे असं ठिकठिकाणी प्रत्येक मध्ये हे बघायला मिळतं जसं मावळची लोक मला मला आता पुढच्या मुद्द्यावर जायचं एक अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही जर सुरू सांगितला त्याच्यावरून आपण पुढे जाऊया वोट ट्रान्सफर पहिल्यांदा असं झालंय की वेगवेगळ्या विचारधारा म्हणजे सामान्य माणूस जर असा बसला तर त्याला कोण कुठं आहे हे कळत नव्हतं विचारधारेचे तर तीन तेरा वाजले महाराष्ट्रामध्ये म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना उद, जी उद्धव ठाकरेंची होती त्यांच्यासाठी मुस्लिम मतदार मैदानात होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गेली दशकभर ज्यांनी शिवाय दिल्या ते भाजप राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या सोबत होती मनसेनं गेल्या निवडणुकीमध्ये मोदींच्या विरोधात तीव्र असा प्रचार केलेला होता लावरे तो व्हिडिओ म्हणून ते आता भाजपच्या सोबत होती मला हाच प्रश्न विचारायचा आहे वोट ट्रान्सफर जे कसब्यामध्ये दिसलं सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं वोट ट्रान्सफर होत आहे हे परफेक्टली आपल्याला कसब्यातल्या धंगेकरांच्या निवडणुकीमध्ये दिसलं पण आता ही पहिली टेस्ट होती की महायुतीमध्ये वोट ट्रान्सफर होतंय का वोट ट्रान्सफरच्या बद्दल तुमचं काय मत आहे प्रत्येक जण मी एक साध महाविकास आघाडी महायुती असं बघायला लागेल वोट ट्रान्सफर होता ना तर सीट शेअरिंग पासून हे जर सुरू झालं हे गणित तर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल सांगलीची जागा ही सीट मध्ये महाविकास आघाडीमध्ये प्रचंड वादाचं वादाचा विषय होता पण तो दोन्ही बाजूंनी न ताणता म्हणजे उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार काँग्रेसला विश्वासात न घेता डिक्लेअर जरी केला चंद्र आर पाटलांनी त्याला स्थानिक राजकारण जयंत पाटील त्यांच्या सोबत असतील किंवा शिवसेनेसोबत गेलेले होते अशा बऱ्याच गोष्टी जरी असतील तरी त्यांनी म्हणावं त्या टोकाचा संघर्ष जो आहे तो महाविकास आघाडीत होताना दिसला नाही जसं कसब्याला ते कन्वर्ट झालं तसं इथं संघर्ष होऊन ते डिस्टर्ब होऊ नये याच्यासाठी सरप्राईझिंगली प्रयत्न केले गेले ते काय दर्जाचे होते पण मग झालं तर... का काँग्रेसचा बालेकिल्ला सांगली मला वाटतं तुम्ही पण त्याच्यात ऍड करा काँग्रेसचा बाले किल्ला होता सांगली मग सांगलीमध्ये काँग्रेसचं सा जे नाराज केडर होतं ते केडर विशाल पाटलांच्या सोबत गेलं की चंद्रहार पाटलांच्या वोट ट्रान्सफर कस झालं मला तिथलं चित्र महत्वाचं जो जो काँग्रेसचा वोटर आहे हा हा माझं असं मत आहे की तो विशाल पाटलांबरोबर राहिला आहे दुसरी गोष्ट चंद्रहार पाटील हे वोट ट्रान्सफर झालं की नाही ती, झालं ती एक जागा झाली ती एक मला सांगली मध्ये नाही झाली झाली ती एक, इतर ठिकाणी एक जागा तयारीच होती की लोकसभेची त्यांनी तयारीच केली होती त्यांनाच लोकसभेला उतरायचं होतं मात्र अचानकपणे चंद्रहार पाटील कोठून आले हा एक सगळ्यांना पडलेला प्रश्न होता त्यांनी मातोश्रीवरती भेट घेतली आणि त्याच वेळी त्यांच्या हाती मशाल आणि गदा दिली आणि ही गदा आणि मशाल घेऊन तुम्ही संसदेत जावा अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे म्हणले संजय राऊत म्हणले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं चंद्रार पाटलांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली पाटलांचा कोल्हापूरमध्ये सांगा कोल्हापूरमध्ये सांगा तिथं सगळ्या ज्या शिवसेनेचे आमदार होते आतापर्यंत शिवसेनेची ताकद होती यावेळी शिवसेनेचा तिथं उमेदवार नव्हता म्हणजे शिवसैनिकांमध्ये त्याची नाराजी असणं किंवा ना। छत्रपतींचे दिले हा जो हिंदुत्व कोर हिंदुत्ववादी गट होता जो मतदार होता तो काँग्रेसच्या पंजाबवर मतदान करायला तयार झाला का तो ट्रान्सफर ओ ट्रान्सफर झालं का कोल्हापूर खरंतर कोल्हापूरची ही निवडणूकच हिंदुत्ववादी विरोध पुरोगामित्व अशा मुद्द्यावरती आहे ती लढली गेली आणि ज्यावेळी सरप्राईजली शाहू महाराज यांना उमेदवार म्हणून पुढं आणलं त्यावेळी काँग्रेसचा हाच प्रयत्न होता किंवा महाविकास आघाडीचा सा, हाच प्रयत्न होता की सर्वसमावेशक जी मतदान आहेत सर्व धर्म संभाव असा जे शाहू महाराजांनी संदेश राजर्षी शाहू महाराजांनी दिला होता तो यांच्या पाठीशी राहील आणि सगळे मतदार आमच्या बाजूने येतील अशा पद्धतीनं ती सिंपती मिळवण्याचा प्रयत्न त्यांचा झाला होता आणि त्यात कुठंतरी ते यशस्वी झाले दुसऱ्या बाजूला महायुती पूर्णपणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरतीच या ठिकाणी ती निवडणूक लढवताना पाहायला मिळाली मुस्लिमांचं मतदान मिळेल का नाही याच्याबद्दलचं त्यांनी कुठेही अनालिसिस केलं नव्हतं किंबहुना एम आय एमनं ज्यावेळी माझा मुद्दा स्पेसिफिक आहे जो कोर हिंदुत्ववादी वोटर होता जो शिवसेनेचा कोर वोटर होता यावेळेस त्याला पंजाला मतदान करायचं होतं काँग्रेसला मतदान करायचं yeah. तो वोट ट्रान्सफर झाला का कारण शेवटी दोन वेगवेगळ्या विचारधारांचे मतप्रवाह होते ते ट्रान्सफर झाले का मला सांगलीच्या बाबतीत सांगायचं सा आहे याचं सा कारण शिवसेनेचं तिथं वोट ट्रान्सफर व्हायला शिवसेनेचा तिथं स्टेकच नाही सांगलीमध्ये या गोष्टी बेसिकली लक्षात घेतल्या पाहिजेत रिफ्ट जिथं झालाय तिथं लागत पुण्यातलं सांगा की मनसेची मत जी लागभर असतील मनसेची मतं तिथं असतील किंवा भाजप आणि त्यांची कॉमन मत आहेत जिथं ठीक आहे जी काय मनसेची जी मतं होती राज ठाकरे भाजपच्या व्यासपीठावर त्यांच्यासाठी सभा पण घेतली ना तिथं हे वोट ट्रान्सफर झालं का म्हणजे राज ठाकरेने आदेश दिला आदेश दिल्यावर खाली कार्यकर्त्यांनी काय केलं म्हणजे वोट ट्रान्सफर झाली का काय सांगू शकतो त्याला सरप्राइझिंगली लोकल म्हणजे स्थानिक राजकारण जास्त हे कारण जो उमेदवार काँग्रेसचा होता हा पूर्वाश्रमीचा मनसेचा नगरसेवक होता कार्यकर्त्यांमधला प्रचंड लोकप्रिय नगरसेवक होता तो रवींद्र दंगेकर हा मनसेच्या कार्डने कसब्याच्या वेळेस सुद्धा कसब्याच्या सुद्धा धंगेकरांचं काम केलेलं होतं आणि आता पॉप्युलरली जाहीर किंवा रेकॉर्डर असं नाही म्हणतायत पण पॉप्युलरली मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी याही वेळेस रवींद्र धंगेकरांचं काम केलं काय माहिती आहे का, का? आपण ज्यावेळेस वोट ट्रान्सफरचा विषय काढतो तेव्हा आपण प्रकाश आंबेडकरला विचारात घेतलं मी तो मुद्दा घेणार आहे वंचित कारण वंचित तो वंचितचा मुद्दा घेतल्याशिवाय चर्चाच होऊ शकतो वंचित आता छत्रपती संभाजीनगरचा विषय जर आपण घेतला मागच्या वेळेस इम्तियाज जलीलचं नाव घ्यायला पाहिजे आपण छत्रपती संभाजीनगर इम्तियाज जलील फक्त वंचित मुळे का निवडून आले हो। यावेळेस प्रकाश आंबेडकर पडले त्यावेळेस एम त्यांना मदत केली नाही त्याच्यामुळं आज एम चा बदला घेण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी औरंग छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये उमेदवार उभा केला त्याच्यामुळं काय झालेलं आहे की आता दलित आणि मुस्लिम वट जे वंचितचं होतं ते तिथल्या उमेदवारासोबत जाणार नव्हतं आणि दलितांचा राग एम आय असल्यामुळं ज्या मतदारावर मागच्या वेळेस इम्तियाज जलील निवडून आले ते दलित मतदान त्याच्याकडे गेलं नाही म्हणजे गेलं मतदान कुठं जसं तुम्ही प्रश्न उपस्थित वंचित वंचित कडे गेलं वंचितच्या वंचितला सुद्धा पडणार नव्हतं पडणार नाही कारण तिथं मुस्लिम उमेदवार जे कॅरेक्टर आहे त्याचं ते लोकांना पसंत नाही त्याच्यामुळं मग ही सहानुभूती किंवा हे वोट ट्रान्सफर सरळ सरळ उभाटा गटाला गेलेला आहे दलित आणि मुस्लिम दलित आणि मुस्लि... yes. मुस्लिम म्हणजे मुस्लिम मध्ये सुद्धा मुस्लिम मतदान सुद्धा खैरेंसोबत गेलं सोबत गेलं कारण उद्धव ठाकरे जी भाषा बदललेली आहे हिंदुत्वाची ती आता मुस्लिमांना आवडू लागलेली काही माइल्ड माइल्ड हिंदुत्व माइल्ड हिंदुत्व ज्या पद्धतीनं अगदी अठ्ठेचाळीस मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर काही सन्मानीय अपवाद वगळता मग ते महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो अगदी हातावर मोजण्या इतके काही मतदारसंघ वगळले तर वोट ट्रान्सफर कुठेही झालेला दिसत नाही तिकीट वाटप जरी आपण बघितलं व्यवस्थित तिकीट वाटप देखील त्याच अनुषंगानं झालेलं आहे की जिथं ज्या पक्षाची सर्वाधिक जास्त ताकद वोट ट्रान्सफर त्या त्या, त्या, त्या पक्षांनी देखील विचारात घेतलेला नाहीये शिवसेनेचा बालेकिल्ला जिथं आहे जिथं वाटतं की हा निवडणूक येऊ शकतो आपल्याला माहिती आहे की अमित शहा ज्यावेळेस मुंबईत आले होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की निवडून येणारी जागा मागा वोट ट्रान्सफर जर काउंट केला असता तर कुठलीही जागा कुणालाही देता आली मग अशा पद्धतीने विचार केला असा जर विचार केला तर शिंदेचं जे नेटवर्क आहे ते पूर्णपणे बीजेपीचे पाच ते साठ नाही मग त्याच्या आताच्या घडीला आज घडीला जर जा प्रत्येक जागा जर आपण लक्षात घेतली समजा धाराशिवचा परत मुद्दा तोच येतो राष्ट्रवादीची ती ताकद उरलीच नव्हती तरी देखील तिकीट दिलं गेलं ज्या पद्धतीनं तिथं विरोधाभास ऑब्विसली भाजप तिथं आहे ट्रान्सफर होणार हे मी आधीच उल्लेख केला काही सन्माननीय अपवाद वगळता अगदी प्रत्येक जागा तुम्ही काढून बघा नाशिकची जागा बघा नाशिक जागेवर काय भुजबळ काम करतायत आतापर्यंत तरी दिसलं शेवटच्या टप्प्यात तरी भुजबळ काम करताना दिसले का किंवा तो तो कॅडर काम करताना दिसला का ट्रान्सफर होतं की नाही महाविकास आघाडी आहे महायुतीच्या बाबतीत जास्त दिसते महाविकास आघाडीचे क्लस्टर जे आहे ते जरा जास्त नीट वर्कआउट झाले त्याचं कारण मी जे म्हणत होतो की ह्या सांगलीच्या जागेवरून वाद झाल्यानंतर काँग्रेस युनिट जे आहे महाराष्ट्राचं त्याला राहुल गांधींनी स्पेसिफिक मेसेज दिलेला होता की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे लीड करतील काँग्रेस वरती असेल इतका क्लिअर मेसेज दिल्यानंतर नाना पटोले विश्वजित कदम पाच सहा वेळा दिल्लीला जेव्हा गेले या विशाल पाटलांच्या जागेसाठी त्यानंतर हा मेसेज दिल्यावरती मग काँग्रेस मवाळ झाली मग कारण मध्ये महाविकास आघाडीमध्ये काही रिफ्ट तयार झाले होते इकड शिवसेनेनं मावळामधले कार्यकर्ते येत नाहीत काँग्रेसच्या प्रचाराला म्हणून आम्ही पुण्यामध्ये पाठवणार नाही अशी भूमिका घेतली सचिन आहिरांनी हे, हे लोकल जेव्हा रिफ्ट तयार व्हायला लागले आणि ते वाढतील असं दिसायला लागलं तेव्हाच ते, ते संपवण्यात आले सामंजस्यानं आता त्याचं वोट शेअर होईल का तर कार्यकर्ते एकत्र काम करत होते का तर पुण्यात एक दिलानं काम केलं सगळ्यांनीच म्हणजे आम्ही बघितलं महाविकास आघाडीच्या महायुतीच्या केलं का तर त्याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे मग मावळमध्ये काय झालं सांगावं कारण मावळमध्ये असं म्हटलं जातं की मावळमधला जो सगळा आमदार आहे ते सगळे राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार यांचे होते त्यांनी शिवसेनेसाठी काम केलं कारण त्याच अजित पवारांच्या मुलाला तिथे पाडलं गेलेलं होतं तो राग रिफ्लेक्ट झाला का त्यांनी त्यांचं काम केलं का धनुष्यबाणसाठी मतदान केलं का कारण आणि वाईस वर्षात पुन्हा त्याच मुद्द्याकडे आपल्याला यावं लागेल की कमळाला मतदान केलं का कमळ कमळ नसताना कमळच्या ह्याच्यासाठी घड्याळावर मतदान केलं हे वोट ट्रान्सफर कसं झालं आता दोन मतदार जे होते दोन्ही शिवसेनेचे होते एक शिंदे गटाचा आणि एक उभाटा घाटाचा मावळच्या संदर्भातला तीन लोकसभा खालच्या जर घाटाच्या खालच्या जर धरल्या म्हणजे पनवेल उरण इकडं खाली आणि वरती हां वरती पिंपरी चिंचवड आणि मावळ हे तीन विधानसभा तीन विधानसभांमध्ये एका विधानसभेमध्ये भाजपचा आमदार आहे म्हणजे आता लक्ष्मण जगतापांच्या मिसेस अश्विनी जगताप तिथं आमदार आहेत पिंपरीमध्ये अजित पवारांचे अण्णा आहेत आणि मावळमध्ये सुनील आहेत आता गमतीचा भाग असा आहे की अण्णा बनसोडेंचं पॉलिटिकल वेटेज किंवा पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज आहेत आहे त्यांच्या निवडणुकी व्यतिरिक्त इतर दुसऱ्या कुठल्याच निवडणुकीमध्ये फारशी नसते उपस्थितीपुरती असते फार काही त्यांचं स्वतःचं काढं आणि हे असं दादांच आहे हा बेसिकली तिथला स्ट्रॉंग होल्ड अजित पवार आहे या तिन्ही मतदारसंघांमध्ये सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ मावळचा होता कारण मावळ कनेक्ट करतो खाली पनवेल उरण कर्जत खालापूर या परिसराला सुनील शेळके जाहीरित्या त्यांच्या थे स्टेजवरती असायचे महायुतीच्या hmm. सुनील शेळके यांच्या शेजारचे सगळे कार्यकर्ते हे संजोग वाघेऱ्यांचे काम करत होते गंमत ऐका <laughs> पिंपरी <laughs> पिंपरी पिंपरीमध्ये <laughs> जो, जो, जो कार्यकर्ता हा राष्ट्रवादीचा कोर आहे सं, संजोग वाघेरे पूर्वी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते मूळ राष्ट्रवादी फुटायच्या आधी अजित पवारांची जेवढी राष्ट्रवादी आहे या सगळ्या राष्ट्रवादीने संजोग वगैरे यांचं काम केले या तीन मतदारसंघात छत्रपती संभाजीनगरमध्ये असंच झालं आहे हां उमेदवार माहितीचा भाजप शिवसेना सगळ्यांचे मिळून संदीपान बुमरे होते हां पण छत्रपती संभाजीनगरचे दोन मतदारसंघ जालना मतदारसंघात सिल्लोड आणि पैठण तर सगळे छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे वेल्लोण नेते ह्या दोन मतदार संघामध्ये जायचे आणि प्रचार कोणाचा करायचा तर रावसाहेब दानवेचा असं अनेक ठिकाणी झालेलं आहे ही युती नेत्यांनी जरी केली असेल खालच्या फळीने उमेदवार बदलायचा का नाही बदलायचा यापासूनच चर्चा सुरू झाली होती कारण भाजपनं प्रचंड विरोध आहे ते शिवसेनेच्या उमेदवाराला केला होता आणि त्यानंतर उमेदवारी बदलायच्या चर्चेनंतर उमेदवार तर शिंदे गटाचाच दिला गेला मात्र त्यानंतर नेते काम करणार का नाहीत हा एक सुद्धा प्रश्न होता कारण मी जसं म्हटलं की हसन मुश्रीफ समरजित घाडगे आणि संजय मल्लिक एकाच तालुक्यातले आहेत पण ह्यांचं पुढचं राजकारण त्याच्यावरती अवलंबून आहे त्यामुळे हे नेमकं का, काम संजय मल्लिकांच्यासाठी केलं तर त्याचा त्यांच्यावरती राजकीय जीवनावरती कसा परिणाम होणार यासाठी ते आपलं 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 भविष्य आहे ते बघून काम करत होते आणि त्यांनी थोडंसं बॅकफुटला राहून काम करण्याचा प्रयत्न केला होता आता ज्या पद्धतीनं इतर मतदारसंघात म्हणून या ठिकाणी मी सांगतो की कोल्हापूरची जी जाव आहेत अमित शहा यांना शेवटी मैदानात उतरावं लागलं आणि त्यांनी या नेत्यांना अगदी पर्सनली फोन करून ते ज्या भाषेत सांगत असेल ती भाषा सगळ्यांनाच माहीत असेल त्या भाषेत अगदी सांगितलं आणि त्यानंतर मात्र ही सगळं वातावरण दुरुस्त झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर ही सगळी एकत्ररित्या काम करायला लागलीत ह्याच्या विरोधात वातावरण आहे ते महाविकास आघाडीचं होतं शाहू महाराजांच्यासाठी सगळेच जण आहे ते काम करताना दिसून आले होते सतेज पाटलांनी तर आपल्या अंगावरती धुरा सेनापतीप्रमाणे घेतली होती आणि त्यांनी संपूर्णपणे महायुतीच्या विरोधात म्हणजे अगदी पंतप्रधान आणि अमित शहा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे सगळे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी खिंड लढवलेले आहे त्यामुळं या ठिकाणी पाहायला गेलं तर महायुतीला सुरुवातीपासूनच आहे ते त्यांच्यातल्याच नेत्यांची समजूत काढायची किंवा राग काढायचा खूप वेळ वेळ गेलेला आहे गेल प्रशांत ओट ट्रान्सफर खडसेंची मतं कुठल्या बाजूला गेली असतील बरं म्हणजे कुठं कुठं त्यांच्या कार्यकर्त्यांचं काय काय झालं ओट ट्रान्सफर खडसेंची मतं जी आहेत ना ती प्रवाहित कधीच नव्हती ती तळ्यात मळ्यात अशाच प्रकारे चालली होती त्यामुळे लेवा समाजाचा जो मतदान आहे लेवा पाटीदार समाजाचा तो भोर जर का ठराव केला तर म्हणजे तो, तो आरपट्टी आणि पारपट्टी हा लेवा समाजातला अत्यंत महत्वाचा संवेदनशील भाग आहे त्या ठिकाणी असलेल्या भोरपंचायतने निर्णय घेतला तर तो निर्णय सगळा लेवा समाज पाळतो ही अजूनही पाटीदार समाजाची सगळ्यात मोठी भूमिका आहे त्याचा फायदा अर्थातच रक्षा खडसे यांना होणार रक्षा खडसे जरी मराठ्याची सून म्हणजे लेवा पाटलाची सून अस असली तरी रक्षा खडसे हा आहेत गुजर त्यामुळे गुजर मतदानाचाही फायदा त्यांना होणार आणि असंही गुजर मतदानामध्ये मद्दा गिरीश महाजन यांचा शब्द अंतिम मानला जातो तो आहेच याच ठिकाणी मराठा मतदानसुद्धा आहे पण यातला या एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे की या निवडणुकीमध्ये कोणत्या गोष्टी कोणते शब्द जास्त प्रचलित आले नवीन सगळ्यात जास्त कोणते आले तर सिंपती सिंपती हा शब्द या निवडणुकीमध्ये अत्यंत प्रचलित झाला वोट शेअरिंग हा हा शब्द प्रचलित झाला वोट जिहाद हा शब्द प्रचलित झाला मस्जिद मधला फतवा हा शब्द प्रचलित झाला असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आणखी त्या आधारावर सगळं झालं आता नाशिकचा आपण विचार केला तर हेमंत गोडसे तिसऱ्यांदा उमेदवारीला उभे आहे दोन हजार नऊला ला हेमंत गोडसेंनी लोकसभेची पहिल्यांदा निवडणूक लढवली होती मनसेच्या तिकीटावर पराभूत झाले होते पण मनसेची लाट खूप मोठी होती आणखी दोन लाख पेक्षा जास्त मतं त्यांनी घेतले होते दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीसला त्यांनी भुजबळ म्हणजे सिनियर भुजबळ छगन भुजबळ आणि सिटिंग एम पी समीर भुजबळ या काका पुतळ्यांना पराभूत करून ते खासदार झाले आता ज्या व्यक्तीने दोन वेळा आपल्याला पराभूत केलं आहे दो घरातल्या दोन्ही दिग्गजांना आणि आता त्याचा प्रचार कसा करायचा आता भुजबळ कसे प्रचार करणार भुजबळांना मानणारा मोठा ओबीसी समाज आहे माळी समाजाचं वोटिंग मोठं आहे त्यांनी नेमकं काय करायचं आहे म्हणजे वर्षानुवर्ष ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आपण काम करत राहिलो त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये काम केल्यानंतर त्याला जाऊन मतदान करायचं हे जे हे जे प्रश्न, सगर, प्रश्न असा फॅक्टर आहे ना तो सगळ्यात निर्णायक ठरणार आहे मला आता या चर्चेत थोडं पुढे जाऊ जाऊ आपण पुढचा अमरावतीचा मुद्दा मांडायचा आहे वोट ट्रान्सफरच्या विषयाला घेऊन अमरावती या मतदारसंघाकडे लोकांचं विशेष करून लक्ष नवनीत राहण्याच्या संदर्भात मी जेव्हा जनसामान्यांशी गप्पा मारत होतो त्यावेळेस बहुतांशी लोकांनी असं म्हटलं की इसबार भाभिनी दादा कुशलँगे तरी काय म्हणलं भाभिनी दादा कुचलांके ज्या नवनीत राणा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावरती गेल्या टर्ममध्ये निवडून आल्या त्याच नवनीत राणांनी हनुमान चालिसा आणि हिंदुत्वाची काट धरल्यामुळं कास धरल्यामुळं बरीचशी लोकं नाराज झाली मग तर आता राहिला प्रश्न की हा मतदार कुठे जाईल जसा वैभवने मुद्दा मांडला की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत हे सगळी इंटॅक्ट आहे त्यांचं ठरलं आतल्यात की आपला मतदार जो आहे तो आपण बळवंत वानखेड्यांच्या पाठीमागे पाठवला पाहिजे मग यामध्ये प्रहार संघटनेचे दिनेश बुप काय करणार आहेत आनंदराज आंबेडकर काय करणार आहेत तर मी बहुजन वर्गातल्या काही नेत्यांशी आणि मतदारांशी पण बोललो तर यंदा मला पहिल्यांदा असं दिसून आलं की केवळ निळा रंग किंवा बहुजन उमेदवार याकडे न पाहता जो निवडून येईल जो आपलं काम करू शकतो मुद्दा आहे फक्त शेवट की प्रत्येक ठिकाणी ज्या जे आपण वोट शेअरिंग बद्दल बोलतोय प्रत्येक ठिकाणी तिथलं स्थानिक राजकारण खूप महत्वाचं ठरलं प्रत्येकाला आपलं राजकीय भविष्य स्थानिक जो नेता आहे त्याला जपायचंय त्यामुळे तो तेथलं गणित कसं कारण या लोकसभेनंतर कोण कुठे एकत्र राहील कुणालाही काही शाश्वती नाहीये प्रत्येकाला वाटतं ही जागा आपल्याला कशी मिळेल आपापलं स्थानिक राजकारण जपणं आणि याच्यामध्ये झालेला गोंधळ देखील प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाला मला या चर्चेमध्ये आता नवा मुद्दा आणायचा आपण त्या नवा मुद्दा हजार मुद्द्यांमध्ये निवडणुकीमध्ये प्रचंड चर्चा झाली वंचित इफेक्टची पण आजही या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये चर्चा झाली नसली तरी अंडर करंट असा आहे की आजही दलित समाजाने वंचितच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका अनेक मतदारसंघामध्ये घेतलेली आहे जरी त्यांची फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली नसली तरी कारण आंबेडकरांचं राजकारण या निवडणुकीच्या वरती ठरणार आहे पुढचं वंचितच्या इफेक्ट बद्दल तुमची मत फक्त वंचित असं जोडून बघता येणार नाही या निवडणुकीमध्ये एक नरेटिव्ह ज्यानं भाजपला त्रस्त केलेलं होतं ज्याचं शेवटच्या टप्प्यापर्यंत भाजपला उत्तर सापडलं नाही hmm. इंडिया अलायन्सनं ना जो आणलेला होता तो होता संविधान बदलाचा hmm. दलित मतदार जो आहे hmm. ज्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे तो हे संविधान आहे hmm. वंचित महाराष्ट्रामध्ये इम्पॅक्टफुल राहील किंवा या सगळ्या गोष्टी होती ते कळेल किती त्यांचा रिलिव्हन्स राहतो पण भाजपचे तिसऱ्या टप्प्यानंतर मतदानानंतर सुद्धा त्यांचं हे असेसमेंट त्यांना ग्राउंड मिळत नव्हतं आपण संविधान बदलणार नाही होत हे कसं कन्व्हिन्स करून द्यायचं लोकांना कारण पहिल्या दोन टप्प्यांमध्ये या एका मुद्द्यावरती दलित प्रचंड कन्सॉलिडेट झालेले बघायला मिळाले आता त्याच्यानंतर त्यांचं क वोट तुम्ही जे म्हणता शे वोट शेअर कुठं कन्वर्ट होतो तर ते त्याच्यातले दहा टक्के स्थानिक स्तरावरचे सोडून दिले आपण माझं असं मते वंचितच्या अनुषंगाने रेलेव्हन्स असे आहे का हे निवडणुकीमध्ये वंचितला जी लाखा लाखांची मतं गेल्या वेळेस मिळाली होती आता ती जाणवली का वंचितच्या बाबतीत या अगदी सुरुवातीपासून म्हटलं तर गेल्या वेळेस यावेळी वंचितला फार असं कारण वंचितची अगदी सुरुवातीपासूनच संशयास्पद भूमिका यावेळी राहिलेली पाहायला मिळाली अगदी स्पेस मिळणार नाही कारण महाविकास आघाडीमध्ये जात आहेत नाही जात आहेत पत्रांच्या बाबतीत खुलासे करणं असं नाना पटोलशी आधी चर्चा करणं नंतर नाना पटोलेलाच पत्र लिहिलं की तुम्हाला अधिकार आहेत का वाढ हवे मागे काय अगदी मागणं अठ्ठेचाळीस पैकी आणि प्रत्येक ठिकाणी भूमिका सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं विलास वंचितच्या बाबतीत वंचित स्थापनेच्या आधीपासून आणि आतापर्यंत भारीपची मतं राहिली आहेत का तर शंभर टक्के प्रत्येक निवडणुकीत त्यांची मतं राहिलेली आहेत तीन टक्के चार टक्के पाच टक्के ही मतं राहिलेली आहेत वंचित एकत्र आल्यामुळे म्हणजे मुस्लिम आणि दलित हा एकत्र आल्यामुळे त्या मतांचा टक्का वाढला होता पण त्यांना ग्राह्य न धरणं हे आत्ता या घडीला कदाचित जास्त असू शकतं कारण प्रकाश आंबेडकरांची अगदी सुरुवातीपासून महाविकास आघाडीच्या बाबतीत राहिलेली संशयास्पद भूमिका प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत एक टॅग मोठा लागला गेला की भाजप किंवा महायुती किंवा त्यांना फायदा होईल असणारी त्यांची भूमिका आणि हे नरेटिव्ह खूप अगदी ग्राउंड पातळीपर्यंत पाझरलं जसं की वैभवने सांगितलं की संविधानाच्या बाबतीत दुसरा टप्पा होईपर्यंत कुणालाच उत्तर नव्हतं सापडलं की आम्ही असं करणार नाहीत अगदी कालपर्वापर्यंत मुंबईतल्या सभेत स्पष्टपणे पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र बोलली की कोणाचा बाप संविधान बदलू शकत नाही मात्र ते बोलायला वेळ झाला असं म्हणता येईल आणि त्यामुळं वंचितची म्हणजे संशयास्पद राहिलेली भूमिका यावेळी त्यांना या फार फायदेशीर ठरेल असं दिसत नाही पण मुंबईतल्या मुंबईतल्या आत्ताच्या सभेच्या पूर्वी पंतप्रधान चैत्यभूमीला गेले तिथे दर्शन घेतलं हे फार स्पेसिफिक होतं ही जी गडबड होती सिंबॉलिक होतं आणि हा जसं म्हटला की वंचितच राहुल जे म्हणतो ते वंचित बरोबर गेल्या वेळेस एम होतं Hmm. एक नवीन ड्रेडेड कॉम्बिनेशन निवडणुकीत काहीतरी वर्कआउट होईल असं वाटलं होतं मुस्लिम आणि दलितांचं hmm. गेल्या निवडणुकीमध्ये त्याला काही प्रमाणामध्ये यश सुद्धा मिळालं अनेक ठिकाणी दुसऱ्या नंबरची मतं न घेतलेली होती यंदा जो विश्वास तुम्हाला मतदारांना द्यावा लागतो किंवा त्या विश्वास निर्माण करण्यासाठी जी पोलिटिकल कन्सिस्टन्सी लागते राजकारणातलं एक सातत्य लागतं जे प्रकाश आंबेडकरांकडे कर दिसत नाही किंवा वंचितकडे दिसत नाही सतत राजकारणाच्या प्रक्रियेत एक इफेक्ट सांगतो बघा प्रत्येक ठिकाणी वेगळ असतो मी लातूरचा आहे म्हणून मला तेवढी स्वेस तुमच्याकडून मी घेतो साधारणपणे असं दिसलं की दलित समाजाची मतं ही भाजपकडे मोठ्या संख्येनं जात नाही आहेत ते अँटी बी जे पी जातात असं दिसलं पण लातूर हे असं एकमेव मतदारसंघ आहे जी राखीव मतदारसंघ आहे तिथं दलित समाजातला उमेदवार होता आणि काँग्रेसनं मात्र तिथं लिंगायत समाजातलं च एस सीचं सर्टिफिकेट असलेल्या उमेदवाराला तिथं उमेदवारी दिली त्यामुळे तिथला जो दलित समाज होता तो प्रचंड नाराज झाला की आमची एकतर जागा आहे आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची एकमेव संधी आहे तिथंही तुम्ही लिंगायत समाजातल्या एस सीचं सर्टिफिकेट असलेल्या उमेदवाराला दिलं त्यामुळे आमच्या समाजासाठी म्हणून तिथं मोठ्या संख्येनं दलित समाज हा भाजपच्या सोबत जाताना दिसला कारण प्रतिनिधित्व जर त्या लोकसभेमध्ये संविधान बदलणार असेल तर ते संविधान वाचवण्यासाठी आमचाही उमेदवार तिथं असणं गरजेचं आहे हे एक तिथं कॉम्बिनेशन वेगळ्या प्रकारचं लातूरमधून दिसत मी या दोघांच्या म्हणण्याची सहमत आहे की प्रकाश आंबेडकरांचं जे राजकारण जी रणनीती असते जी, जी फक्त निवडणुकीच्या काळात ती दिसते इतर वेळेला ते कुठं अजिबात संबंधात नसतं तर ही रणनीती त्यांची भरोश्याची नाही हे दोघांचं म्हणणं मला पटतं आता दुसरी गोष्ट अशी आहे की प्रकाश आंबेडकरांना मुळात महाविकास आघाडीसोबत जायचं होतं का हा मोठा प्रश्न आहे कारण त्यांचं शिवसेनेसोबत व्यवस्थित बोलणं झालंय मुंबई महानगरपालिकेसाठी त्यांचं शीट सुद्धा झालेलं आहे फक्त शिवसेनेला घेऊन मग यांनी पहिल्यांदा बसून आपलं शिवसेनेसोबत व्यवस्थितपणे मांडून घेतले मुंबई महानगरपालिकेसाठी विधानसभेमध्ये जमलं तर आपण जाऊ अशा पद्धतीचं होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की प्रकाश आंबेडकरांची ताकद जसं हा म्हटलं की लाख सव्वा लाख दीड लाख मतदान घेतलं त्यावेळेस त्यांच्यासोबत ई एम आय होता आता एमआयएम त्यांच्यासोबत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट दलित समाज पूर्णचे पूर्ण आंबेडकरांच्या पाठीशी नाही नाहीये त्यामुळे वेगवेगळ्या आणि प्रकाश आंबेडकरांची जे काही स्टेटमेंट वक्तव्य होती ती लोकसभेसाठी नव्हती मी तुम्हाला ठामपणे सांगतो त्यांची गणित विधानसभेसाठी आहेत कारण जरांगेंसोबत त्यांचं बऱ्यापैकी जमलेलं आहे आणि विधानसभेसाठी पूर्णाच्या पूर्ण वंचित आणि जो काही तळागाळातला समाज आहे तो घेऊन प्रकाश आंबेडकर मनोज जरांगे पाटलांसोबत बाहेर गेली सिद्धार्थ आता मला था। मला था। मला नंतर यायचं होतं ह्या मुद्द्यावरती अतिशय सेन्सिटिव्ह विषय जरांगे पाटलांचा जरांगे पाटील आतापर्यंत म्हणाले की मला राजकारण करायचं नाही राजकारणाशी माझा संबंध नाही पण त्यांची पावलं खूप वेगळ्या खरं तर ह्या लोकसभेला ते निवडणुकीच्या रिंगणात होणार येणार होते पण शेवटच्या क्षणाला त्यांनी माघार घेतली उमेदवार द्यायचं नाही असं सांगितलं जर जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा उतरण्याचा निर्णय घेतला आज त्यांच्या सोबत असलेली मतं त्यांची एक वोट बँक तयार होईल का मुळात पहिली गोष्ट ती वोट बँक जर यांच्यासोबत आली आपल्या प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आली तर मग आज महाविकास आघाडीला जरांगे, जरांगे पाटलांचा इफेक्टचा खूप मोठा फायदा या निवडणुकीमध्ये होताना दिसतोय अँटी बी जे पी सगळी मतं त्यांच्याकडे गेलेली आहेत अशा परिस्थितीत जरांगे पाटलांचं राजकारणात येणं हे महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा आहे का कसं आहे मनोज जरांगेच्या पाटलाच्या आंदोलनावर अनेक दिग्गज लोकांनी आपलं मत व्यक्त केले त्याच्यात प्रकाश आंबेडकरांनी सगळ्यात आधी सांगितलं की यांनी राजकारणात यायला पाहिजे कारण आता या सगळ्या गोष्टी जर फायदा मिळून घ्यायचा असेल तर राजकारणात या अनेक नेत्यांनी त्यांना सांगितलेलं आहे पण त्यांनी लोकसभेमध्ये फिर सावध भूमिका का घेतलेली का आहे कारण त्यांच्याकडे वेळ कमी होता आणि प्रत्येकाला त्यांनी स्वातंत्र्य दिलं होतं की मराठा समाजाने उमेदवार ठरवावा तुम्हाला माहिती आहे की मराठा समाजाच्या रक्तामध्ये राजकारण असतं म्हणजे जा सगळ्यात जास्त राजकारण मराठा मध्ये होतं त्यात एक वाक्यता होणार नव्हती त्याचं साधं उदाहरण छत्रपती संभाजीनगरमध्ये मारामारी झाली मारामारी झाली उमेदवार ठरवण्यावर त्यामुळे त्यांना ते कळालं की आपण उमेदवार देऊ शकत नाही आणि आपली तयारी सुद्धा नाही तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न खरंच निश्चितपणे सगळ्या राजकारण्यांसाठी काळजीत टाकणार आहे कारण मनोज जरांगे पाटील लोकसभेसाठी वेगळे जरी राहिले असेल तर त्यांना आपला इम्पॅक्ट काय वक्तव्यातून जा म्हणजे करून घ्यायचा होता तो झाला जसं तुम्ही म्हटले की भाजपच्या विरोधात मराठा मतदान गेलेलं आहे मग माझा प्रश्न तुम्ही सगळ्या रिजनमध्ये आहेत तुम्ही पश्चिम महाराष्ट्राबद्दल सांगा तुम्ही महाराष्ट्रातले एकूण सांगा तुम्ही मराठवाड्याबद्दल सांगा इकडे मनोज जरांगे पाटील या फॅक्टरचा कुठे कुठे इफेक्ट जाणवला तुम्हाला आणि किती मी ते राजकारणात येणार आहेत किंवा असं एक जे हायपोथिकेशन आपण कन्सिडर केलं आहे किंवा आपण करतोय तर मनोज जरांगे पाटील त्यांचे फॉलोअर्स हे आता एका ओबडधोबड स्वरूपामध्ये ती संघटना नाही त्याला कुठली संरचना नाही आता अशा पद्धतीमध्ये फॉलोअर्स हे फार काळ टिकवणं ज्याला कुठलाही आधार नसतो विचार नसतो किंवा ते मोठं आव्हान आहे आता फार दूर जायचा विचार जर मनोज जरांगे पाटलां मी, मी तेच म्हणतोय कन्वर्ट करायचं असेल तर तुमच्याकडे स्ट्रक्चर लागत जाणवलं का आता ह्या लोकसभा निवडणुकीला किती लोकसभा मतदार तु, कारण तु, तुमच्या बारामतीचे तर जय पवार ऐन वेळेला काय सिद्धार्थ ऐन वेळेला गेलेले होते काहीतरी इफेक्ट असेल ना मराठवाड्याच्या तुलनेत आमच्याकडे नगर नाही असं म्हणावं लागेल मराठा विरुद्ध मराठा लढाई असल्यामुळे हा मूळ मला तेच म्हणायचं होतं मी आता जे म्हणजे कन्क्लूड करताना जिथे यायचं ते हेच आहे मूळ जो रुलर क्लास आहे जो समाजच राज्य करताय मनोज जारंगे पाटलांच्या येण्यानं ओबीसीचं शेअर जाणार नाहीये राज्यकर्त्यांमधला लक्षात घ्या तुम्ही रिप्रेझेंटेशन ज्यांचं तो तो संघर्षच मूळ राज्य करते टू राज्य करते किंवा राज्य करते टू गरीब राज्य करते असा होऊ शकतो फार फार तर इतर राजकारणावरती त्याचा किती इम्पॅक्ट येईल आता सुद्धा त्यांच्या पूर्ण त्वेषानं ते लढत असताना दोन ते तीन लोकसभांच्या पलीकडे त्यांचं फार इम्पॅक्ट आहे असं माझं मत नाही पश्चिम महाराष्ट्रात मला काही ते रिलिव्हन्ट वाटले नाही बरं वाटत नाही तुमच्याकडे रिलिव्हन्ट वाटले नाही पण मला मला तुमच्याकडे दिसतंय ते म्हणजे शेवटच्या क्षणाला ते जेव्हा बेळगावला जात होते तेव्हा कोल्हापूरमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केलं गादीला साध द्या एक आंबेडकरांना ते बोलले आंबेडकरांना आणि गादीला साध द्या असं दोन स्टेटमेंट त्यांनी जाहीरित्या जाहीरित्या त्यांनी भूमिका घेतली विशेषतः हातकणंगले आणि कोल्हापूरमध्ये त्यांच्या जाण्याच्या नंतर इव्हन माढामध्ये सुद्धा इव्हन साताऱ्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात जाणवलं मनोज जरांगे पाटील नावाचा एक वेगळा इफेक्ट आहे जरांगे पाटील नावाचा एक वेगळा इफेक्ट अगोदर होता असं म्हणावं लागेल कारण निवडणुकीच्या नंतर तो ही निवडणूक ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी काहीसा कमी होताना पश्चिम महाराष्ट्रात दिसला कारण अगोदर जे संघटन मराठा आंदोलक म्हणून त्यांच्या मागे उभा राहिलं होतं ते आता राजकारण म्हणजे ज्यावेळी निवडणूक जाहीर झाली त्यावेळी पक्षामध्ये ते डिवाईड झालं डिवायडे सर्व पक्ष होते ते आपापल्या कामा लागले ती मोठ अगोदरची होती ती मोठ आता डिवायडेड झाली त्याचा परिणाम कुठेतरी दिसतोय आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते तशा पद्धतीनं मरा मनोज जारांगे पाटील आणि एकूणच त्यांनी जे संघटन उभा केलं होतं त्या संघटनाचा कुठेही इफेक्ट झाला नाही पश्चिम महाराष्ट्रात नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय पट्ट्यामध्ये आहे काय पट्ट्यामध्ये का कारण काय माहिती आहे का आधीच ओबीसी सर्टिफिकेट पश्चिम महाराष्ट्रात भेटलेली काही लोकांना विदर्भामध्ये बऱ्यापैकी सगळा मराठा समाज हा ओबीसी प्रमाणपत्र घेऊन त्या सवलतीत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी हा इम्पॅक्ट खऱ्या अर्थाने मराठवाड्यात आहे कारण मराठवाड्यात सुद्धा नांदेड नांदेड लातूर जालना बीड शोला सुरुवात केली हिंगोली पासन जेव्हा आपण विदर्भ संपवला आणि हिंगोली पासन आपण सुरुवात केली तेव्हा शो मध्ये एक मराठा लाख घोषणा सुरू झाल्या तेव्हा सुरू झाल्या तिथून बरं विशाल हे जे होते एक मराठा लाख मराठा घोषणा देणारे हे काय त्यांची मानसिकता होती अँटी बीजेपी होते की की त्यांची एक ठरलेली रणनीती होती आपल्याला ह्यांना मतदान करायचं मी हा स्पेसिफिक प्रश्न विचारला की मराठा वोटर हा कोणाच्या बाजूने जाणार आहे तर त्यांनी असं म्हणलं की सगळे सोयरेच्या मुद्द्याला घेऊन जो कोणी आम्हाला सोबत करेल आणि आता या क्षणाला आश्वासन दिलं ते अनकॉन्स्टिट्युशनल असल्याचं अनेकदा जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या सायटेशन मध्ये क्लिअर झाले या पोलिटिकल सिस्टीमला ते माहिती आहे की आता कमिट करून नंतर ते अडचणीत येणार जे कोणी करतील मतदार तर गेले ना तिकडे म्हणजे एक आता परभणीमध्ये परभणीमध्ये याच्यामध्ये ना दोन प्रकारचे वर्ग मला दिसले एक मराठा लाख मराठाची घोषणा देताना एक होता शेतकरी वर्ग जो हिंगोलीमध्ये त्याच्या हळदीला भाव मिळाला नाही कापसाला भाव मिळाला नाही सोयाबीनला भाव मिळाला नाही तुरीला भाव मिळाला नाही म्हणून तो अत्यंत त्रस्त झालेला आहे hmm. दुसरा वर्ग मला असा दिसला की जो ग्रॅज्युएट झाला डबल ग्रॅज्युएट झाला इंजिनियर झाला पण आरक्षण नाही आम्हाला योग्य ठिकाणी आरक्षण नाही म्हणून नोकर भरती मिळाली नाही तर तो एक वर्ग दिसला की जो खर तर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मतदान करण्याच्या बाबतीत डिवायडेड आहे पण प्रामुख्याने मला दोन्ही वर्ग जर एकत्र केले तर ते हेच दिसतंय की ते बी जे पीच्या बाजूनी नाही आहेत तर ते पूर्णपणे सरकारच्या विरोधात सरकारच्या विरोधात पण याला यालाच मराठवाड्याची सुरुवात झाली हिंगोली परभणी जालना नांदेड बीड आणि धाराशिव राणा जगजितसिंग पाटील हे देखील अचानक दोन दिवस आधी जारांगे पाटलांना भेटायला गेले आणि तिथं जिथं जिथं इम्पॅक्ट होता त्या प्रत्येकानं हात जोडला पंकजा मुंडे प्रत्येक जाहीर सभेतनं सांगत होत्या की आम्हाला विरोध नाही माझा विरोध नाही ज्या ज्या ठिकाणी इम्पॅक्ट होता त्या त्या उमेदवारांनी योग्य ती भूमिका त्या त्यावेळी सावरायची घेतली पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा परत येतो वोटिंग मध्ये ज्या ज्यावेळी मनोज जारांगे पाटील एखाद्या गावात गेले त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला गर्दी झाली हे झालं याचा नेमका उलटा परिणाम पण तिथं झाला आहे आणि पोलरायझेशन रिव्हर्स पोलरायझेशन जे झालेलं आहे मी नांदेडच्या बाबतीत आवर्जून सांगेल सगळ्यात जास्त याचा मोठा इम्पॅक्ट पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे या दोन्ही पट्ट्यात झाला दिसला एक गोष्ट परभणी परभणी मी त्याच्याच मध्ये परभणी जालना लातूर, लातूर। आणि इव्हन धाराशिओसो या सगळ्या पट्ट्यामध्ये ज्या ज्यावेळी आतापर्यंत इथला इतिहास आहे ज्या ज्यावेळी एक कुठला तरी समाज मग तो मराठा असू दे किंवा इतर कुठला असू दे एक कुठला समाज ज्यावेळी पटकन मोठा होतो किंवा एकदम मोठं डोकोवर काढतो इतर समाज रस्त्यावर येत नाही मात्र वेगळ्या पद्धतीने त्याचं उत्तर देतो।, 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 देतो मामुली जे आपण जरा लातूरचं एक चांगलं उदाहरण आहे हो। मामुली फॉर्म्युला लोक काय करणार मामुली लोक काय मामुली जो मारवाडी मुस्लिम आणि लिंग आहेत लातूरचा फॉर्म्युला काय मामुलीचा राहिलेला आहे ज्यावेळी मराठा बोर हो येतो त्यावेळेस हे सगळे एकत्र झालेलं लातूरचं उदाहरण आहे धाराशीच्या बाबतीत हेच मनो उदाहरण मनोज जरांगे पाटील हा अत्यंत चलाक माणूस आहे तुम्हाला खरं सांगतो त्यांना लोकसभेमध्ये जायचंच नव्हतं कारण त्यांना माहित आहे की लोकसभेसाठी पण मग त्यांनी एवढी प्रतिष्ठा का सांगतो तुम्हाला सांगतो सांग, सांग, सांग तुम्हाला हे बघा त्याला माहित आहे की मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या अत्यंत सेन्सिटिव्ह आहे त्यांचा मराठा समाज भाजपमध्ये त्यांचा मराठा समाज राष्ट्रवादीमध्ये आहे सगळ्या पक्षात विखुरलेला हे त्यांना माहीत होतं आणि त्यांना तेवढा वेळ भेटलेला नाही की आपली भूमिका मांडण्यासाठी मग त्यांनी तिथं फ्रीडम देऊन टाकलं की आपापल्या पक्षाचं जाऊन काम करा कुणाचंही काम करा मला काय घेणं देणं नाही कुठल्याही राजकीय पक्षाला मतदान करा मला काय घेणं देणं नाही आणि कुणालाही पाठिंबा मी दिलेला नाही किंवा कुणाच्या विरोधात मी नाही अत्यंत स्टेटमेंट एक तर वक्तव्य होती ऐका करंट त्यांनी असा केला मध्ये त्यांनी वेगळ्या पद्धतीचे वक्तव्य जाऊन केले परभणीच्या बाबतीत वेगळे केले कारण तिथं ओबीसी उमेदवार आता तुम्हाला सांगतो ना ऐका हे सगळी तयारी ते शांतपणे बघतायत ते विधानसभेसाठी कारण विधानसभेसाठी त्यांना माहिती आहे फक्त एका जातीवर आपल्याला विधानसभेत जाता येणार नाही कुठल्याही एका जातीवर कुठलाही पक्ष सत्तेत येऊ शकत नाही त्यांना आता एक ऐकता एक समाज मिळाले धनगर समाज कारण एका वक्तव्य केलेलं एका मोठ्या नेत्याने की एस टी एस सी ओबीसीमध्ये कुठल्याही समाजाला घेतलं जाणार नाही काही जरी झालं तरी आणि एस टी धनगरांची एस टीमध्ये जाण्याची फार मोठी इच्छा आहे आधीपासून ती ब्लॉक सुप्रीम कोर्टाने ती ब्लॉक झालेली आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यामुळे त्यांच्या आहे ना पण रजिस्टर करणं हा जरांगेंचा या लोकसभेतला म्हणजे आधी आतापर्यंत सामाजिक होते ते आता राजकीय झालेले आहे चला मी काय शब्द वापरला पण मूल्य राजकीय उपद्रव पण मला मला ठिकाणी त्यांनी वेगळ्या पद्धतीचं स्टेटमेंट भूमिका देखील त्यांनी वेगळ्या पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं आहे कारण त्याला भरीच भर अर्जुन खोतकर हे आता जाणकार रावसाहेब दानवेंबरोबर नाही आणि त्यात पुन्हा मराठा वर्ग रुष्ट झालेला आहे हे त्यांच्या फार विरोधात जाणार आहे पण मला सांगा ना त्यांच्या भूमिकांबद्दल आपण जेव्हा बोलतोय ते असं म्हणाले मन, की ह्यांना असं पाडा की यांच्या पाच पिढ्या पुन्हा उभं राहिल्या नाही पाहिजे पाडण्यात मजा आहे मग ते कुणाला पाडतायत त्याच्याबद्दलचा मेसेज त्यांनी दिला पण ह्या सगळ्यामध्ये एक सामान्य माणसाची ही भावना होती मराठा बांधवांची मी अनेक जणांशी बोललो तेव्हा ते असं म्हणाले की एक सामान्य मुलगा जो साबळे मध्ये उभे राहिले मंगेश साबळे मग ते मंगेश सावळे का पॉझिटिव्ह बोलले नाहीत किंवा त्यांना पाठिंबा हे असं व्यक्तिमत्व आहे ते इतरांना मोठं होऊ देत नाही हा ते कोणाला देत हे सत्य आहे आणि याच्या मागची त्यांची मी त्यांना एक दोनदा बोललो की तुम्ही लोक सोबत का नाही घेत त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा क्रांती मोर्चाला फार मोठ्या मध्ये लोकांनी आंदोलन चालवलं ते काय झाले हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आता समाज एकत्रित एक आलेला आहे आणि तो समाज इतर ठिकाणी जाऊ नये किंवा इतर लोकांना तो संधी मिळू नये म्हणून मी एकटा आहे पण मी एकटा हे आंदोलन चालवत नाही माझ्या पाठीशी अनेक लोक आहेत फक्त स्टेजवर मी दिसतो यासाठी आहे की हे आंदोलन आता इतिहासामध्ये निर्माण झालेलं आहे हे आंदोलनाचं जर निष्पत्ती नाही झाली तर इतिहास मला माफ करणार नाही फक्त मीच एकटा लिडर लिडर पण ते स्वतःला राजकीय लीडर सुद्धा म्हणत नाहीत नाही मग मेटे मेटेना उमेदवारी न मिळण्यामागे सुद्धा तीच राजकीय आहे नाशिक मध्ये ज्यांना उमेदवारी नाही मिळाली त्याच्या मागे त्यांचा हात आहे म्हणजे चिंताजनक परिस्थिती मला वाटतं ह्या व्यासपीठावर हा प्रशांत प्रशांत मला खरं सांगा काय झाले बरं नाशिक मध्ये आता तिरंगी लढत हिंदुत्ववादी ओट मध्ये डिवायडेशन ओबीसी फॅक्टर मराठा फॅक्टर भुजबळांना येऊ द्या मैदानात बघू काय स्ट्रॉंग आम स्ट्रॉंग प्रशांत आम स्ट्रॉंग ते मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी बोलायचं म्हटलं तर त्यांचं सातत्य राहिलं असतं तर ते सातत्याने प्रकाश जोतात राहिले असतं की निवडणुकीच्या प्रत्येक स्टेजला रिफ्लेक्ट झाले असते जसं आता माझं तुम्ही केलेलं आहे म्हणजे मधनमधनच माझ्याकडे येतात किंवा विसरून जातात बोटवरती गेलं तरी मला बोलायचं आहे हे असं असं सध्या झालेलं दिसतंय म्हणजे या निवडणुकीमध्ये मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आहे ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली असं आपल्याला नक्की म्हणता येईल हे पा जातीवादीचे प्रश्न प्रत्येकाचे आहेत पण शेवटी हाताचे पोटाचे रोजगाराचे हे जे प्रश्न आहे ना ते कायम आहेतच एक सुप्त भावना प्रत्येक ठिकाणी दिसते की केंद्रामध्ये मोदी पाहिजे म्हणजे विरोधातला माणूस जरी असेल तर तो, तो केंद्रामध्ये मोदी पाहिजे काही ठिकाणी मुस्लिम महिलांकडनं ज्या रिॲक्शन येत आहे की आम्हाला ताठमाने जगण्याचा अधिकार दिला या काही गोष्टी ज्या सुप्त स्वरूपात दिसतायत ना या अत्यंत महत्वाच्या मानल्या जात त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मुद्द्यावर येतो पुढचा जो मुद्दा आहे ना प्रशांत मला त्याच मुद्द्यावर यायचं आहे मी फ्लोरवर पुन्हा त्याच मुद्द्यावर घेऊन येईन भाजपनं सातत्यानं या सगळ्या निवडणुकीमध्ये राम मंदिराचं लोकार्पण झालं तेव्हापासूनच स्वाभाविकपणे हिंदुत्वाचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला पंतप्रधानांनी त्याच्याबद्दलचे केलेले स्टेटमेंट खरोखरच या निवडणुकीमध्ये हिंदुत्व अशा प्रकारची एक वूट बँक पोलरायझेशन करण्यात भाजपला यश आलंय का ग्राउंडवर काय दिसलं तुम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये काय चित्र बघितलं उत्तर महाराष्ट्रामधलं नाशिक जे आपण म्हणतो ना ते खऱ्या अर्थानं म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे नाशिक आपल्याला माहिती आहे की शुर्पणाखेचं कापलेलं नाक म्हणजे ती कापलेली नाशिका ज्या भूमीवर पडली आणखी त्यामुळे या भूमीचं नाव नाशिक झालं दक्षिण भारताला सुजलाम सुफलाम करणारी गोदावरी नदी इथून जाते मग तिथे कुंभस्तान मधलं तिथं हिंदुत्वाचं पोलरायझेशन झालं का तर, त्वासा तर, तर या या सगळ्यांमुळे हिंदुत्वाचं वातावरण या ठिकाणी होतच आणि त्याला अधिक जोड मिळालेली आहे जर का मशिदीमधला फतवा निघाला नसता जर का वोट जिहाद नावाचा प्रका हे शब्द समोर आले नसते तर कदाचित याच जी तीव्रता आहे ती कमी झाली असती पण त्याची ती धग वाढायला सुरुवात झाली आहे असं आपल्याला नक्की दोन ही। हिंदुत्वादी उमेदवार उभे एकत्र होत चालले नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज आणि डिव्हायडेशन नक्कीच होणार तीन कारण उभा आपण हिंदुत्वादीच उबाटा हिंदुत्ववादी आहे पण त्या बाबतीत जर का आपण बघितलं तर मोदींना मानणारा वर्ग किंवा धनुष्यमान या निशाणीवर प्रेम करणारा वर्ग हा हेमंत गोडसेंना नक्कीच सपोर्ट करतोय राजाभाऊ वाजेंच्या हाती जरी मशाल असेल तरी उद्धव ठाकरेंनी प्रकारे म्हणजे सिंपती वोटचा गेन उद्धव ठाकरेंना नक्की मिळतोय धार्मिक ध्रुवीकरणाची जी मतं आहे त्याचा फायदा हिंदुत्व मतं हा हेमंत गोडसेंना मिळतोय शांतीगिरी महाराज म्हणजे कोणी कोणतेही किती उमेदवार उभे राहा शांतीगिरी महाराजांना मानणारा स्वतःचा एक वर्ग आहे स्वाध्याय वर्ग त्यांचे सहयोगी कार्यकर्ते आहेत आणखीन त्यांच्या पूर्ण त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो वर्ग फक्त त्यांनाच मत देणार तो इकडे तिकडे कुठे जाऊ शकत नाही एवढा मात्र निश्चित पण शांतिगिरी महाराजांनी प्रचारादरम्यान दिलेले इंडिकेशन महायुतीच्या समर्थनार्थ किंवा नरेंद्र मोदींबद्दल सुद्धा केलेले वक्तव्य याच्यामुळे शांतिगिरी महाराजांची काही मतं की नरेंद्र मोदींकडे हिंदुत्व या मुद्द्यावर नक्कीच जाऊ शकतात असं एकंदरीत चित्र दिसतंय दुसऱ्या डावलो इथली कोणतीच निवडणूक होऊ शकत ठीक आहे आता बघू तो इफेक्ट किती आहे मला पोलरायझेशन बद्दल बोलायचं या निवडणुकीमध्ये भाजपनं खूप प्रयत्न केला राम मंदिराचा मुद्दा असेल ओबीसींचं आरक्षण एस सी एसटीचं आरक्षण मुस्लिमांना देण्याच्या संदर्भात पंतप्रधानांनी सांगितलेला असेल हिंदू पोलरायझेशन करण्याचा जो प्रयत्न झाला तो ग्राउंडवर दिसला का मी त्याचं उदाहरण देतो मी बहुतांशी लोकांशी गप्पा मारल्या राम मंदिराचा मुद्दा देखील जो धरण किले काम करेगा वही केंद्र मी आहेगा असं देखील काही लोक आवर्जून सांगणार जो धरम किले काम करेगा असं म्हणणारे भेटले पण मला एक मनुष्य असा भेटला हिंगोलीमध्ये मार्केटमध्ये असं म्हणणारा की ज्या रामाने कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली ज्या रामाच्या राज्यात शेतकऱ्यापासून तर अगदी छोट्या माणसापर्यंत सुखी होते कोणी उपाशी नाही ते केंद्रातल्या प्रमुखांनी बघावं ते जर ते सगळं करणार असतील आणि दहा वर्ष जर त्यांनी ते, ते केलेलं नाहीये तर यापुढे आम्ही त्यांच्या पाठीमागे जावं का आम्ही फक्त हा मुद्दा का म्हणतो फतवे निघाले निघाले महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं चित्र दिसलं जे उत्तर प्रदेशमध्ये कुठलं तीठ जागा तिथून ती फतवे निघायचे आज, फतवे निघाले महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालं की फतवे निघाले मशिदी मशिदींमध्ये त्याच्या प्रार्थना सभा आवाहन करण्यात आलं आणि उभाठाला मतदान का, जे काय असेल त्यांनी ते फतवे काढले त्याची रिव्हर्स रिएक्शन जसं आपण मराठा म्हणतो बोललो रिव्हर्स रिएक्शन जाणवली का मला तर काही जणांचे असे रिपोर्ट होते की सकाळी जेव्हा मुस्लिम एरियामध्ये खूप मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले हे कळल्याच्या नंतर त्याची रिॲक्शन म्हणून पुन्हा हिंदू मत सुद्धा बाहेर पडले आपणही मतदान केलं पाहिजे असं जी चर्चा आहे त्याच्याबद्दल काही जाणवलं का, का तुम्हाला पहिल्या टप्प्यात नाही आलं हे जेव्हा पंतप्रधानांच्या भाषणामध्ये त्यांनी जाहीर व... मुस्लिमांच्या बद्दल एक कमेंट केली ज्याच्यात ते हे म्हटले होते तिथून मुस्लिमांमध्ये एक मुवमेंट ड्राईव्ह झाली हे जे फतवे बिथवे निघायचे प्रकार झाले हे तिथून जास्त जोरात सुरू झाले दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत भाजपला त्याचं असेसमेंट आलं नव्हतं असं दिसतंय एकूण जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की प्रमाणापेक्षा जास्त मुस्लिम कन्सॉलिडेशन विरोधात जाते त्याच्यानंतर ते परत भाजपनं ट्रॅक बदलला पंतप्रधानांनी आपण मुस्लिम विरोधी नसल्याचं सांगितलं चौथ्या टप्प्याच्या आधी पंतप्रधान म्हटले की मी काय मुस्लिम विरोधी नाही विरोधक जे माझं चित्र उभं करतात ते अतिरंजित आहे किंवा मा जाणीवपूर्वक मला विलन करायचा प्रयत्न केला जातो मुस्लिम समाजामध्ये पण पहिल्या दोन टप्प्यांमध्ये जो राम मंदिराचा इम्पॅक्ट यायला हवा होता का म्हणजे यायला पाहिजे होता तो आला का भाजपच्या दृष्टीनं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की तिथं मुस्लिमांनी काय केलं कारण महाराष्ट्रामध्ये राम मंदिराचं इम्पॅक्ट यायचं फार काही दिसलं नाही कारण जरांगे पाटलांचं आंदोलन आणि राम मंदिर याचा काळ सारखा होता महाराष्ट्रामध्ये ती मोमेंट उभी राहिलेली दिसली नाही फारशी म्हणजे माझ्या अनालिसिसनुसार ती मला जाणवली नाही निवडणुकीच्या जा वातावरणात ना ती फार परिणामकारक पुण्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात कुठं मला दिसलेली नाही शिरूरमध्ये दिसली नाही शिरूर मावळमध्ये दिसली नाही पुण्यात दिसली नाही पुण्यात तर हिंदुत्वाचा वोटर एक कोअर जो आहे तो फिक्स आहे तो ठरलेला वोटर आहे म्हणजे त्याच्या पुढं कोथरूड असेल पेठांचा भाग असेल इथला मतदार हा डाय हार्ड हिंदुत्वाचा मतदार आहे भाजप नाही हिंदुत्वाचा मतदार आहे इतर ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं मला कन्सॉलिडेशन जास्त स्ट्रॉंग झालेलं दिसलं ते मुस्लिमांचं म्हणजे आता तीच गंमत पुन्हा आपण ती सांगलीची जागा फिरून फिरून तिथे यायचं कारण तिथं मिरज वगैरे पट्ट्यामध्ये मुस्लिमांचं कन्सल्टेशन जास्त आहे पुण्या पुण्यासारखी जागा नांदेड नांदेडमध्ये नाही पश्चिम पश्चिम महाराष्ट्र मी पुण्यात सुद्धा तीन लाख पंच्याऐंशी हजार मुस्लिम समाजाचं मतदान आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार हा आकडा कागदावरती जेव्हा तुम्ही वोट शेअर आकडेवारीनुसार मांडता तेव्हा त्याचा क्वांटम लक्षात येतो जिथलं मतदान अकरा लाख आहे Hmm. त्याच्यातलं पन्नास टक्के मतदान जरी धरलं अडीच लाख मतदान जरी झालं निवडणुकीचा निकाल बदलू शकतो उमेदवार कोण ज्याच्या बाजूने जाईल ते म्हणजे इतकं निर्णायक ते ठरू शकतं तेव्हा हिंदूंचं कन्सॉलिडेशन हे शंभर टक्के कधीच होऊ शकत नाही ते सतरा अठरा टक्क्याच्या वरती जातच नाही म्हणजे प्रमोद महाजनचे काय म्हणायचे की हिंदू हिंदू म्हणून मतदान करत नाहीत हा सगळ्यात ही मोठी भाजपची अडचण दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा पासून असं प्रामुख्याने मोदी आणि भाजप यशस्वी झालं हिंदूंचं ध्रुवीकरण करण्यामध्ये हे हिंदूंचं ध्रुवीकरण करण्यात त्यांना यश आलंय का पहिला प्रचारचा पूर्ण पॅटर्न जर बघितला गेला असतं एक ते पाच पूर्ण पॅटर्न राम मंदिर हा मुद्दा महाराष्ट्रात शहरी भाग वगळला नागपूर असेल मुंबई असेल पुण्यातला काहीसा भाग असेल किंवा मी फार तर आपण पश्चिम भरात्री दुसरं मोठं शहर घेऊ शहरी भाग वगळला तर ग्रामीण भागावर राम मंदिर इम्पॅक्ट कुठेही जाणवला नाही mm. त्याचं जा कारण एक आहे की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात पुरोगामी महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो ग्रामीण भागात आजही आपली झोप ज्याला उघडते अलाराम ज्याला म्हणतो आपण तो न उठतो आणि अजान ही तितकी त्रासदायक कुणाला वाटली नाही ज्या पद्धतीनं मागच्या काळात भोंग्यांच्या विरोधात राजकारण केलं गेलं आक्रमक भूमिका झाली ते फारसं ग्रामीण भागात आवडलं नाही आणि त्यामुळं अगदी प्रचाराचा पहिला पॅटर्न जरी तुम्ही बघितला एक ते पाच काही ठिकाण मी म्हणतो की जिथं त्याचा इम्पॅक्ट होतोय त्याच ठिकाणी योगींना आणलं गेलं किंवा पंतप्रधान मोदींना आणलं गेलं पण राज्यातले जे स्टार प्रचारक आहेत किंवा मुख्य चेहरा कि कि आहे आपण बघतोय की स्वतः म्हणजे मी स्पेसिफिक बोलतो की देवेंद्र फडणवीस यांची इमेज जी आहे हार्डकोर हिंदुत्वाची नाही आहे संघ प्रचारक आहेत संघाची भूमिका मानतात पण अँटी मुस्लिम वाली हार्ड लाईन त्यांनी कुठल्याही प्रचारात घेतली नाही किंवा मुळात त्यांची तशी भूमिकाही नाही आहे त्यामुळे योगींना आणलं गेलं मोदींना आणलं गेलं अमित शहानी भूमिका घेतली पण राज्यातला एकही मोठा चेहरा थेटपणे मुस्लिमांच्या विरोधात बोलताना दिसणार मला मला मा, आता इकडे जावं लागेल कारण आपण पोरोगावी म्हणतो पण हाच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये खरा संघर्ष सुद्धा इथंच झाला तुमचा धाराशिव आहे तुमचं परभणी आहे छत्रपती जिथं मुस्लिम आणि हिंदूंचा संघर्ष निर्माण झाला शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी तिथं वाढताना आपल्याला दिसली तुम्हाला सांगतो मुंबईच्या नंतर शिवसेना कुठं उभी राहिली पहिली मराठवाड्यात तर छत्रपती संभाजी संभाजीनगर कोणत्या मुद्द्यावर उभी राहिली खान की बाण फक्त हिंदुत्व आणि त्या काळात दंगली आणि त्या सगळ्या गोष्टी बघता वातावरण तसं शिवसेनेला त्यांनी त्या ठिकाणी पसंत केलं आता तिथं इम्तियाज जलील हा मुस्लिम उमेदवार आहे म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवणं फार महत्वाचं होतं उबाटा असू देत भाजप असू देत किंवा इतर पक्ष जसं तुम्ही म्हटलात खान की बाण परंतु आता तिथला हिंदू जो आहे हिंदू हिंदू हा मुसलमान म्हणून तिरस्काराने इम्तियाज जलीलला बघत नाही हे सत्य आहे परंतु राजकीय नेते ते मुसलमान आहेत खान की बाण पाहिजे हिरवा साप आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या राजकारणाच्या गप्पा आहेत परंतु बऱ्यापैकी हिंदू इम्तियाज जलीलच्या मागच्या कामामुळे इम्प्रेस आहे यश आहे त्याचं एकच उदाहरण तुम्हाला सांगतो त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला विरोध केला लोकांनी त्यांना हे मुसलमान ठरवलं त्यांनी नंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाला विरोध केला हौस्प, त्याला हे केलं आज त्या ठिकाणी असं हॉस्पिटल उभं राहते म्हणजे मी काही इम्तियाज जलीलची बाजू नाही मांडत इथं पण फॅक्ट हा तर त्याचं म्हणणं असं आहे की आता त्यांना बाळासाहेब ठाकरेचं नाव हो द्या किंवा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेचं नाव हो द्या हॉस्पिटल तिथं उभं राहणं माझं महत्त्वाचं होतं आणि तिथं सगळ्या जातीच्या महिलांना आणि ते विशेष म्हणजे फक्त महिलांसाठी स्पेशल असतं पण मग असं जर असेल सिद्धार्थ तुम्ही अर्ध्या तासापूर्वीच ह्या इथं चर्चेत सांगितलं की मुस्लिम मोटर जो होता तो उभा ठाकडे गेला तेच सांगा मग मग त्यांना त्यांचा जो हक्काचा मतदार होता जो गेल्या वेळेस त्यांना इंटॅक्ट मिळाला होता त्याला भगदाड पाडण्यात उबाठा यशस्वी ठरला निश्चितपणे कसं माहिती आहे का, का शेवटी मुस्लिम धर्म हा कट्टर आहे आणि जलीलला जसं हिंदू लोकांचा सपोर्ट भेटत गेला इम्त्या जलील माइल्ड होत गेले कट्टर मुस्लिम नाही राहिले मुस्लिम धर्म मुस्लिमांना ते पटले मुस्लिमांना त्यांना पटलेलं नाही ते हा इकडे हिंदूच्या जवळ जास्त चालेल म्हणून मुस्लिमांना पटलं नाही म्हणून मुस्लिम त्यांच्या सोबत नाहीत आणि इकडे चंद्रकांत खैरे पाच वेळा नमाज किती आहे तो राजकीय हे खरं आहे मीच कव्हर केलेलं आहे हे सत्य आहे की कधी ते दर्ग्यावर गेले नाही दर्गा नाही आपलं ते विषय ते ह्याच्यासाठी गेले ते ह्याच्यासाठी गेले की इम्तियाज जलीलच्या हातातून बऱ्यापैकी मुसलमान गेलेला आहे ते आपल्याला कसं कॅच करता येईल म्हणून ते ईदग्याला गेले पण जसं इम्तियाज जलील यांचं झालं हिंदूंच्या जवळ गेले म्हणून मुस्लिम मागून निघून गेले मग खरे मुस्लिमांच्या जवळ गेले म्हणून हिंदू मागून निघून गेले का आता तेवढी तेवढा वेळ भेटलेला नाही की त्याचं स्पेसिफिकेशन <laughs> करायला कारण ते आता एवढ्याच झालं खरं तर संभाजीनगर हा, हा अपवाद मतदारसंघ ठरेल की जिथं व्यक्ती सापेक्ष इतकं पेरलं गेलं इम्तियाज जलील हा जुना जानता एक मुरब्बी पत्रकार राहिलेला माणूस आहे वीस बावीस वर्ष त्यांनी पत्रकारिता केलेले नस ना नस समाजाची माहिती आहे दुसऱ्या बाजूला तितकंच कट्टर हिंदुत्व घेऊन राजकारणात आलेले खैरे होते त्यामुळं संभाजीनगर हा व्यक्ती सापेक्ष राहिल्यामुळं तिथलं गणित जे आहे जातीपातींमध्ये देखील आणि व्यक्तींमध्ये देखील कशा पद्धतीने उमटते ते नेमकं शेवटपर्यंत मला वाटतं आता आपण चर्चेच्या मला एक ऍडिशन अशी करायची आहे की राम मंदिर हा भाजप करता तार्किक अंत होता म्हणजे लॉजिकल लॉजिकल एंड होता हा त्यांच्यासाठी असं जे होत ना असं जे होत ना एखादी गोष्ट दिवस मला काय म्हणतात हे राम आता म्हणतात आमचं जन्मच राम राम करण्यात एक एकीकडे मध्ये काय म्हणलं गेलं तिथल्या लोकांनी काय प्रचाराचा मुद्दा केला काँग्रेसच्या वतीने म्हणजे श्याम बर्वेजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय म्हणलं की एका रामाला तुम्ही अयोध्ये स्थापित केलं पण दुसरा रामटेकचा राम तुम्ही वनवासात ठेवलेला आणि तोच त्या रामाला मांडणारी जनता जी आहे शेतकरी वर्ग जो आहे त्याला सुद्धा तुम्ही वनवासात ठेवलेला आहे तुम्ही सहा हजार रुपये महिन्याची पेन्शन देता पण जे सोयाबीन पेरण्यासाठी आम्हाला पस्तीस हजार रुपये एकरी खर्च येतो अल्पभूधारक तो 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 शेतकरी त्याच्यात मरतोय जेवढे पैसे आम्ही टाकतोय तेवढे हाती येत नाही येत त्याचं काय म्हणजे तुम्ही आम्हाला पन्नास लाखाला काढायचं आणि वरतून मार्केटमध्ये तुमचा चेहरा पाहून पाचशे रुपये तुमच्या हातात द्यायचे जा रे बाबा जा तू थकायला जेवण करून घे हे किस्सा सांगतो मी देवेंद्र फडणवीस हे इंदापूर मध्ये आलेले होते हर्षवर्धन पाटील अजित पवारांचं मनोमिलन करायला तिथे त्यांच्या बंगल्यावरती जेवायला बसले आणि बाहेर एक पाचशे मुलांची टू व्हीलरची रॅली होती त्यानंतर फडणवीस सभेला संबोधित करणार होते आम्ही तिथं म्हणजे स्थानिक राजकारण आणि मग लोकल परसेप्शन कसं बदलतं वैयक्तिक फायद्याचं स्थानिक राजकारणाचा मुद्दा पहिला असा की त्या कंपाऊंडच्या आतमध्ये फडणवीस आतमध्ये हर्षवर्धन पाटलांसोबत जेवण करत आहेत बाहेर आम्ही त्यांना विचारलं की काय काय परिस्थिती आहे मागच्या तीन टू व्हीलरवर बसलेल्या मुलांना तर त्यांनी असं सांगितलं की इथं तुतारीचा जोर आहे hmm. दुसऱ्याला विचारलं त्याला म्हटलं तुतारीचा जोर आहे तिसऱ्याला विचारलं किती फरक पडेल म्हणे एक लाखाने येतील आणि जर आमचं विधानसभेचं तिकीट आत्ता नाही डिक्लेअर केलं तर दोन लाखांनी येतील ही त्यांची तिथली लोकल पोलिटिकल कंपल्शन आहेत म्हणजे हर्षवर्धन पाटलांची विधानसभा कन्फर्म करा तिथून आम्ही सभेच्या ठिकाणी तिथून आम्ही एक मिनिट मला या सभेच्या बाहेर एक शेतकरी उभा होता जिथं खतांची दुकानं असतात बियाण बी बी आतमध्ये सभा झाली सभा झाल्यावर तिथून टिपिकल शेतकरी गाडीचा हँडल तिरक लाईट फुटलेल्या डोक्यावर टोपी पायातली चप्पल तुटकी सम समज काय असते शेतकऱ्याची त्याचं एक बेसिक उदाहरण याने जे मगाशी सांगितलं की सहा आम्ही विचारताना त्यांना उलटं विचारलं होतं की तुम्हाला तर पेन्शन मिळते ते मोदींच्या विरोधात बोलत असताना त्यांना म्हटलं तुम्हाला तर पेन्शन मिळते डायरेक्ट पैसे येतात तरी पण तुम्ही असं येतात का विचारलं हो येतात म्हटलं मग तरी पण तुम्ही कसं काय विरोध ते म्हटलं साहेब देतात सहा हजार ते आमचं खात्याचं मागच्या वर्षीचं बिल आहे ना म्हटलं ते दुकानदाराकडून तुम्हाला विचार अजून दिलं नाही म्हटलं मागच्या वर्षीचं आणि आता जीएसटीनी त्याच्यात किती फरक पडला आहे बघा म्हण आठ हजार रुपये वाढले माझे वर्षाच्या खर्चाचे आता कोण कोणाला पैसे देते सांगा म्हटलं आता ही सामाजिक ही, 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 ही वैयक्तिक जाणीव जी आहे वैयक्तिक खर्चाची की आपल्याकडूनच पैसे जास्त काढले जातात हा एकीकडं दुसरीकडे वैयक्तिक राजकारणाचे अभिलाष आहे माझ्या नेत्याला किती स्पेस मिळते जो नेक्स्ट पॉलिटिकल एक्झिस्टन्स आहे पुढचं राजकीय भविष्य स्मार्ट झाल्याने एवढा हुशार झाला विलास आपल्याला कल्पना प्रत्येकाच्या हातात आला आणि स्मार्टफोन वर जे सोशल मीडियावर चालतं हे बघत असतं आणि प्रत्येक नेत्याच्या भाषणाचा अनालिसिस प्रत्येक मतदार करतो ही जागृती आहे मतदार आणि आपल्यापेक्षा कितीतरी चांगलं अनालिसिस मला वाटतं की जागृती सामान्य माणूस मतदारांमध्ये सा। शेतकरी वर्गाची नाराजी हा एक सगळ्यात मोठा फॅक्टर ठरणार आहे सगळ्यात मोठा फॅक्टर नाही तो आणि हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की ही निवडणूक ना वाटते ती सुरुवातीला असं वाटत होतं की जीवतर्फी आहे पण तुम्ही हा म्हणजे तुम्ही आता सगळं हे सांगितल्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण बघितलं की ही एकतर्फी तर नाहीच पण मला वाटतं की चार तारखेपर्यंत कुठल्याही नेत्याला झोप लागणार नाही अशी ही, ना ही।, ना ही।, ही निवडणूक झालेली आहे झोप उडवणारी कार्यकर्त्यांची झोप उडवणारी नेत्यांची झोप उडवणारी हे निवडणूक ठरणार आहे आणि प्रत्येकानं ही निवडणूक सिरियसली घेतलेली आहे पण एक मुद्दा मला वाटतं की आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया आ, ही निवडणूक या सगळ्या निवडणूक विरोधकांना एज दिसत होता एक सहानुभूती आणि ह्या सगळ्यामध्ये पण महाराष्ट्रामध्ये एवढी सुपीक जमीन असतानासुद्धा राहुल गांधींनी केवळ दोन दिवस महाराष्ट्रात प्रचार केला तुतारी आणि मशाल याची चर्चा झाली मीडियात झाली सगळीकडे झाली काँग्रेसची चर्चा मात्र कुठंच नव्हती जी लढाई काँग्रेसची थेट भाजपसोबत होती त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आपण शेवटची एक एक कमेंट घेऊया काँग्रेसनं ह्या सुपीक जमिनीमध्ये जोमदार पीक घेण्यामध्ये मेहनत करण्यामध्ये कुचराई केली का आणि तुम्हाला काय जाणवलं एक छोट उदाहरण देतो बैलगाडीचं हा एका एका बैलगाडीत माग गाडी आहे त्या गाडीत काँग्रेस बसली आणि पुढे दोन बैल आहेत एक उद्धव ठाकरेंचा आणि शरद पवारांचा त्यांना माहिती आहे आपण यांच्या सहानुभूतीच्या लाटेवरती प्रवास आपला पलीकडं जाणार आहे काँग्रेसनं तीच भूमिका घेतली त्यांनी कुठेही या प्रक्रियेमध्ये कुणालाही डॅमेज होणार नाही अशी वक्तव्य केली नाहीत कुणाला कुणाच्या अंगावर जाणारी भूमिका घेतली नाही काँग्रेसनं आसपास जेवढं काही आहे तेवढं कवेत घेऊन आपलं कसं भागेल हे बघितलं आणि ही देशभरात काँग्रेसची स्ट्रॅटेजी ही फक्त महाराष्ट्रात नाही ही स्ट्रॅटेजी देशभरात एक लक्षात घ्यावं लागेल एक नरेटिव्ह जे भाजपनं दोन निवडणुकांमध्ये दिलं दोन हजार चौदा एकोणीसच्या मोदी विरुद्ध राहुल गांधी ते या निवडणुकीमध्ये ड्राईव्ह होऊ द्यायचं नाही हे काँग्रेसनं ना स्वतः ठरवलेलं होतं म्हणून काँग्रेसनं भाजपच्या या प्रश्नाला उत्तर दिलं नाही की समोर कोण कधीच दिलं नाही इंडिया अलायन्सनं सुद्धा दिलं नाही याचं कारण काय होतं याचं कारण तुम्ही बघा महाराष्ट्रातली पोझिशन युपीमध्ये काय झालं प्रियंका गांधींनी अखिलेश बरोबर जेव्हा अलायन्स केला स्ट्रेट अवे ऐंशी टक्के जागा अखिलेशकडे दिलेल्या आहेत सरळ सरळ याचा अर्थ काय होतो काँग्रेसनं अनेक ठिकाणी जी दुय्यम भूमिका दुय्यम भूमिका जी घेतली या दुय्यम भूमिकेचा एक लार्जर इंटरेस्ट जो दिसतोय hmm. ज्याच्यामुळं महाविकास आघाडी जास्त घट्ट आहे असं मी म्हणतोय त्याचं कारण काँग्रेस मोठा पक्ष असून सुद्धा त्यांनी जी दुय्यम भूमिका स्वीकारली अनेक ठिकाणी त्या दुय्यम भूमिकेमुळे स्थानिक प्रादेशिक पक्षांना तिथले तिथले मुद्दे घेऊन कल्टिवेट करता आली जमीन आणि त्याचे निक, निकाल उत्तम येतील अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करताना ज्याचा राज्यापुरतं बोलायचं झालं तर काँग्रेस अगदी एकोणीस पासून चोवीस पर्यंत बघितलं सत्तेत असताना पण चर्चा झाली नाही सत्तेत यायच्या आधी पण म्हणजे लढली का नाही लढली तरी देखील चौवेचाळीस जागेपर्यंत आली सत्तेत आल्यानंतर देखील मंत्र्याची कुठे चर्चा होत नव्हती आता निवडणुकीच्या टप्प्यात जर बघितलं तर जे अडेल तट्टू भूमिका आधी काँग्रेसची असायची ती यावेळी दिसली नाही जसं वैभवने सांगितलं की जे मिळते त्याच्यात सुखी समाधानी राहा आणि या दोघांच्या जीवावर आपली ताकद लढवा वर्ध्याचं उदाहरण मी खूप चांगलं देईल माफ करा वर्धा नाही विदर्भातलं विदर्भात एक मागच्या वेळी फक्त एक खासदार राज्यातनं काँग्रेसाने निवडून आला चंद्रपूर।, चंद्रपूर।, चंद्रपूर आज परिस्थिती अशी आहे की काही न करता तीन चार पाच जागा लागतील की काय अशी शक्यता म्हणजे कमीत कमी त्या रेसमध्ये तरी काँग्रेस आले इतर दोघांचं बघायचं झालं पण एक एक धोका झालाय का खरं सांगा म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की मुस्लिम वोटर जो काँग्रेसचा आत्तापर्यंतचा पारंपरिक मतदार होता आज हे एकत्र आहेत तो मुस्लिम वोटर इतक्या कॉन्फिडंटली उद्धव ठाकरेंच्या मागे जाणं काँग्रेससाठी धोका आहे का भविष्यामध्ये जर नाही हे नरेटिव्ह अत्यंत उत्तम आहे हे, हे, हे मुस्लिमांचं शिवसेना प्रेम जे उद्धव ठाकरे प्रेम हुँ. हा या निवडणुकीचा खरं चर्चेचा मुद्दा आहे याचा अनालिसिस हे सतत होत राहिलं पाहिजे याचं कारण या, या पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रात पूर्वी झालेलं नव्हतं पण हाच मुद्दा पलीकडे महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या बाबतीत घडतो सी आयडियोलॉजिकल डिफरन्सेस म्हणजे क्रॉस बॉर्डर अलायन्सेसची जी अडचण असते ती एकाच बाजूला नाहीये ती दोन्ही बाजूला आहे जसं इकडं मुस्लिम याच्याबरोबर गेल्याची भीती यांना वाटते होईल असं तू म्हणतोय की काँग्रेसला उद्या मतदार जाईल काँग्रेस हक्काचा मतदार जाईल हक्काचा मतदार होता हा हा काँग्रेसचा हक्काचा मतदार हा टेम्पररी गेलाय आत्ता मोदींच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात कोणीतरी स्ट्रॉंगली लढत आहे म्हणून उद्धव ठाकरेंच्या मागे हे परसेप्शन हे हे जावं की आता त्यांनी असं ठरवलेलं आहे की नाही ते खरंच सेक्युलर झालेले आहेत आणि आपल्याला त्यांच्या सोबत जायचं आहे विरोधात आत्ताच्या घडीला मोदींच्या विरोधात जाहीरपणे देशात जर कोणी भूमिका घेत असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत कदाचित आणि तो विश्वास टाकून हा आत्तापुरता तात्पुरता शिफ्ट झाला असं म्हणावं लागेल कारण हा टेम्पररी शिफ्टिंग म्हणावं लागेल कारण कधी गरजेनुसार गोष्टी बदलत असतात हे तितकंच मुस्लिमांचं जसं एका बाजूला कन्सॉलिटेशन झालंय त्यांना एक काहीतरी स्ट्रॉंग होल्ड हवा होता कुणीतरी त्यांना लीड करणार आहोत हे मुस्लिमांनाही फार भारी वाटतंय हे अनालिसिस जेव्हा होतंय ते शिवसेनेकडे जात आहेत मतदान होतंय आणि फतव्यांच्या म्हणजे त्यांना मुस्लिमांना पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात निवडणुकीच्या आणणं राज ठाकरेंनी त्याला काउंटर म्हणून हिंदूंनी मी फतवा काढतो आणि हिंदूंनी एकत्रित जाऊन मतदान करा असं म्हणणं सगळं बाजूला राहून आपण जेव्हा निवडणुकीच्या केंद्रस्थानी येतो कुणालाही आनंद होतो मग या भूमिकेचं समर्थन ते करत राहतील आणि त्यात त्यांना नवीन प्रेम मिळाले असं मला वाटतं उद्धव ठाकरे की मुस्लिम उद्धव ठाकरेंकडे आता थोडा बहुत पूर्णपणे त्यांच्यासोबत कायम राहील हे तुला मला काय सांगण्यात नाही पण आता तरी तो त्याच्यासोबत आहे तुम्ही जो आधीचा प्रश्न विचारला होता की काँग्रेस कुठं आहे मराठवाड्यामध्ये एकच होते अशोक चव्हाण वानासारखे तेही गेलेले आता जसं यांनी म्हटलेलं आहे की दोन बैल दोन बैल गाडी ओढतायत आणि ती गाडी म्हणजे काँग्रेस आहे ती चाललेली आहे मी तर त्याच्या जा पुढे जाऊन असं सांगेल की या निवडणुकीमध्ये उतरण्याची ताकद मराठवाड्यात किंवा राज्यात नव्हती तर आता पोहतायत ना उद्धव ठाकरे आणि शरद पवार ते कपडे सांभाळायच्या भूमिकेत सध्या उभे आहेत पुढे चालून आता काय त्या कपड्याचं करतील हे माहीत नाही आपल्याला राहुल गांधीच्या सभा झाल्या नाहीत खरं तर राहुल गांधींनी यायला पाहिजे होती ताकद द्यायला पाहिजे हे एका बाजूला बरोबर आहे दुसऱ्या बाजूला आता माझ्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार होता तिथं मी पाहिलेलं वातावरण सांगतो की काँग्रेसचे नेत्यांची अगोदर स्ट्रॅटजी काय असेल ती एकमेकांच्या पायात पाय घालणं आणि त्यांना पाडणं अशा पद्धतीची स्ट्रॅटजी असायची त्यातच काँग्रेसचं नुकसान झालं या निवडणुकीत मात्र राज्यभरात काँग्रेसचे सगळे नेते ते एकसंगपणे लढताना आपल्याला पाहायला मिळाले ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा तें हो उमेदवार त्या ठिकाणी जाऊन त्यांनी एकसंगपणे आहे ती सगळ्यांना साथ दिली आणि त्यामुळे कुठेतरी राहुल गांधीची इथं गरज भासली नसावी आम्ही स्थानिक राजकारण आहे ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे ते स्टार प्रचारक होते म्हणजे वासनिक असतील इतर लोक असतील जे काय राज्याच्या निवडणुकीत कधी येऊन बसतात हा ढोळ कर करतात निर्णय प्रक्रियेत धवळा करतात ते कुठेही दिसले नाही त्यांनी फक्त त्यांचं डोकं दिल्लीमध्ये प्लॅनिंगला लावलं आणि राज्यातल्या नेत्यांवरती सगळी धुरा सोपवून दिली ज्ञानेश्वर म्हटला ते त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आपण म्हणतोय काँग्रेस कुठंच दिसली नाही कदाचित भूमिका पॅसिव्ह असतील पण त्यांच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ते दुर्लक्षित करता येणार नाहीत पुण्यासारखी पुण्यासारखी जागा आहे पुण्यात गेन होतोय आणि पुण्यातली जागा जोर लावला तर निघू शकते हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं दहा आमदार पुण्यात आणून बसवलेले हो होते पुण्याच्या स्ट्रॅटेजीची जबाबदारी सुनील केदारांकडे दिलेली होती पृथ्वीराज चव्हाण स्वतः ठाण मांडून बसलेले होते ज्यांच्याशी राहुल गांधी तीन वेळा फोनवरून बोललेत स्वतः डेव्हलपमेंट काय झाली आहे काय hmm. नाही सगळा आढावा घेण्यासाठी दहा आमदारांकडं प्रत्येक विधानसभेला दोन आमदार देऊन जबाबदारी दिलेली होती एक कार्यकर्त्यांची आणि एक त्यांच्या स्थानिक त्यांच्या संपर्कातले कोण आहेत तुमच्या समाजाचे कोण आहेत इतक्या बारीक पातळीवरती काँग्रेसनं नियोजन जर त्यांच्या जागांचं केलेलं असेल तर आपलं आता हे असं की दृश्य स्वरूपात दृश्य स्वरूपात नसेल पण उद्धव ठाकरेंची चर्चा झाली पण मग हा अगदी पटकन कारण आपलं केदारचं नाव घेतलं म्हणून सांगतो सुनील केदार ज्याला की वन ऑफ द बेस्ट स्ट्रॅटर्जी मानलं जातं विदर्भात आणि काँग्रेसमध्ये दुसरं बंटी पाटील बंटी पाटलांकडे गोव्याची जबाबदारी होती सगळ्यांना माहिती आणि हे बेस्ट स्ट्रॅटर्जी ज्यावेळेस एका ठिकाणी काम करतात मग मी ज्या मत म्हणतो की फक्त प्रचार यंत्रणा नाही ना तर आपला मतदार घराबाहेर काढून त्याला मतदान करण्यापर्यंत जी यंत्रणा काम करते ह्या स्ट्रॅटर्जीजमध्ये काँग्रेसनी म्हणजे पडद्या मागून का होईना आपण खूप चांगली यंत्रणा जसं की पुण्याचा म्हणतोय त्या ठिकाणी कामाला लागली होती प्रशांत उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस कशी दिसली ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये कारण प्रियंका गांधींची जेव्हा नंदुरबारमध्ये सभा झालेली होती जणू काय तुफान आलंय असं वाटत होतं काय चित्र दिसलं धुळ्यात इतिहास असं सांगतो की काँग्रेस कोणत्याही निवडणुकीची सुरुवात पहिली सभा जी ती नंदुरबार मधनं करायची म्हणजे सोनिया गांधीच्या सभेला तर चार साडेचार लाखाचा विक्रमी झालेली आहे आपल्या देशातला पहिलं आधार कार्ड वितरण सुद्धा मध्ये केलं होतं हाही निर्णय घेतला होता पण आता पुन्हा एकदा ही जी पुढची काँग्रेसची पिढी प्रियंका गांधी यांनी जी सुरुवात केलेली आहे तो मिळालेला प्रतिसाद आदिवासी पट्ट्यामध्ये अमेझिंग होता काहीच दुमत नाही आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा पंजाब हे चिन्ह लोकप्रिय चिन्ह म्हणजे गावकट्ट्यापर्यंत गावकट्यापर्यंत जर पोहोचलेलं सगळ्यात जास्त कोणतं चिन्ह असेल आपल्या देशात तर पंजाब पोलरायझेशनमुळे पंजाब मागे पडत इतर चिन्ह पुढे यायला सुरुवात झाली पण पंजाब पुन्हा एकदा एस्टॅब्लिश व्हायला जोरात सुरुवात झालेली आहे पण प्रतिनिधित्व जे आहे काँग्रेसला ते योग्य त्या पद्धतीने मिळालेलं नाही आहे त्यामुळे चार जून नंतर अनेक राजकीय समीकरणं जी आज दिसत आहेत आज महाविकास आघाडी म्हणून एक समीकरण दिसतंय महायुती म्हणून एक समीकरण दिसतंय या दोन्ही समीकरणामध्ये खूप मोठे बदल येत्या चार जून नंतर होणार आहे हे निश्चित जे अंदाज वाटत आहेत जे आडाखे वाटत आहेत त्यानुसारच निकाल लागणार आहे शेवटी केंद्रामध्ये सरकार कोणाचं येतं आणि ते कसं येतं स्वबळावर भारतीय जनता पक्ष पुन्हा येतोय का मित्रपक्षांच्या साथीने पुन्हा येतोय का इंडिया आघाडी अत्यंत ताकदीने पुन्हा एकदा पुढे येत आहे या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत काँग्रेसला गेल्या लोकसभेमध्ये मिळालेल्या अत्यंत कमी जागा होत्या काँग्रेसने देशामध्ये अनेक प्रादेशिक पक्षांबरोबर वेगळ्या प्रकारची आघाडी केलेली आहे प्रतिनिधित्व त्यांना अनेक ठिकाणी कमीच मिळालेलं आहे शेवटी कमी मिळालेलं प्रतिनिधित्व आणि काँग्रेसला वाढत असलेला जनाधार या दोन्ही गोष्टींचं समीकरण जे ना ते येत्या चार जून नंतर सगळ्यात मोठं बदलणार आहे आज जे मित्र दिसत त्या मित्रांमध्येच वितुष्ट सुद्धा येऊ शकतं अनेक कारण आपल्याला माहिती प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम आहे तसं राजकारणामध्ये काहीही नाही ही, ही, ही निवडणूक तर युद्धापेक्षा कमी नक्कीच नव्हती प्रशांत बरोबर आहे हे सगळं जर इतक्या तासांचं विश्लेषण आपण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं हे निवडणूक सुरू झाली होती अबकी बार चारसो पार आणि तिथून ही निवडणूक आली आहे खरंच भाजपचं सरकार दिल्लीत येईल का आज महाराष्ट्रातल्या जनतेला दोन प्रश्न महत्वाचे आहेत दिल्लीत काय होतंय आणि महाराष्ट्रात काय होतंय कारण ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाची होती सगळ्यांचं अस्तित्व प्रतिष्ठा सगळं काहीपणा लागलं लागले पण या चर्चेच्या दरम्यान आपल्या लक्षात आलं अबकी बार सोपं नाही एवढं मात्र नक्की आहे आणि ग्राउंडवर ही सगळी मंडळी फिरत होती हजारो हजारो लोकांशी हे बोललेत प्रत्यक्ष जाणवलं आहे कार्यकर्त्यांशी भेटलेत आणि त्यानंतर जो झिस्ट होता ना तो झिस्ट आज या चर्चेच्या माध्यमातून यांनी सांगितलेला आहे असंख्य मुद्दे होते अजूनही आहेत सोशल मीडियावरती जी लढाई तुम्हाला दिसली टी व्ही चॅनलवरती ती दिसली त्याच्या पलीकडे काय घडत होतं हे आज या चर्चेच्या माध्यमातून तुम्ही ग्राउंड रिपोर्ट देण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं आपल्या प्रेक्षकांसाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे न्यूज एटीन लोकमत म्हणजे निवडणूक ह्या आम्ही का म्हणतो हे चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की कळलं असेल या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झाला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि आपण या चर्चेत आपण इथेच थांबतो धन्यवाद